नमस्कार किमन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता सरकारने असं ठरवलं होतं की मुलीच्या लग्नाचं वय हे अठरा वर्षापासून एकवीस वर्षापर्यंत करावं तर अशा प्रकारे मुलीच्या लग्नाचं वय वाढवल्याने खरोखर मुलींच्या जगण्यामध्ये किंवा स्त्रियांच्या जगण्यामध्ये काही फरक पडेल काय या आशयाचा एक व्हिडिओ आपण बनवला होता त्याच्यामध्ये आपण चर्चा केली की वय वाढवण्याचे परिणाम काय होतील आणि दुष्परिणाम काय होतील तो व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या कित्येक मित्रमैत्रिणींनी मला फोन केला आणि त्याच्यावर अजून काही गोष्टींबद्दल चर्चा झाली माझे एक मित्र आहेत ठाण्यातले श्री दिनेश खोल्लम म्हणून चांगले गझलकार आहेत खूप छान मराठी गझल लिहितात आणि भारतीय घटनेवर ते व्याख्यान देत असतात त्यांच्या संस्थेतर्फे त्यांचा घटनेचा आणि कायद्यांचा चांगला अभ्यास आहे तर त्यांनी या विषयाला धरून एक कायद्याला धरून किंवा त्यांच्या घटनेच्या अभ्यासाला धरून एक प्रश्न मला विचारला की मुलामुलीचं वय हे लग्नामध्ये नेहमी कमी जास्त का असतं त्यांच्या वयामध्ये अंतर का असतं आणि हे वय जर समान ठेवलं तर काय फरक पडेल म्हणजे का असा जर कायदाच केला की मुलामुलींच्या लग्नाचं वय समान ठेवलं तर त्याच्यामुळे चांगले परिणाम येतील का त्याचे काही दुष्परिणाम येतील आपल्या समाजावर किंवा आपल्या सर्व गोष्टींवर असा प्रश्न त्यांनी मला त्यावेळेला विचारलेला होता म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की त्या प्रश्नाच्या निमित्ताने आजचा आपला विषय आहे की वर आणि वधूचं वय लग्नामध्ये समान का नसतं आणि जर ते समान ठेवलं तर काय होईल हे दोन प्रश्न आहेत हे दोन प्रश्न आज आपण चर्चेला घेणार आहोत विषयाला सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे ती अशी की आजचा आपला विषय आहे की वर आणि वधूच्या लग्नामध्ये लग्नाच्या वयामध्ये जे अंतर असतं ते समान का नसतं आणि समान ठेवलं तर का होईल आपला विषय हा नाही आहे की लग्नाचं योग्य वय काय आहे कारण दरवेळेला नेहमी गफलत केली जाते लग्नाचं वय किंवा लग्नाच्या वयातील फरक असा जेव्हा विषय घेतला जातो किंवा लग्नातलं वय समान असावा का नसावा असा जेव्हा विषय घेतला जातो तेव्हा लग्नाचं योग्य वय काय या अनुषंगाने आपण विचार करायला लागतो कारण हा आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा अस्थेचा आणि गरजेचा प्रश्न आहे आपण सर्वच हे आजही ठरवू शकलेलो नाही आहोत की लग्न करण्यासाठी योग्य वय कोणतं आहे तर या विषयावर आपण पुढचा एक व्हिडिओ बनवणारच आहे आत्ता आपण त्या विषयाची चर्चा करणार नाही होत आत्ता आपण लग्नाचं वय समान का नसतं हे पूर्वपार काळापासून समान का नाही आहे आत्ताच्या आधुनिक काळामधली कारणं काय आहेत कोणते कोणते घटक आहेत या गोष्टीला कारणीभूत आणि आत्ताची जी नवीन पिढी आहे की जिला लग्न करायचं आहे खरोखर त्या पिढीच्या समस्या काय आहेत त्यांचं या लग्नातल्या वयाबद्दल काय मत आहे त्यांच्यासाठी हे वय समान नसणं का गरजेचं आहे किंवा त्यांना समान वय हवं आहे का आणि सगळ्यात शेवटी जर हे वय समान ठेवलं तर काय होऊ शकेल या अनुषंगाने आपण या प्रश्नाचा विचार करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी आपण एक जनरलाइज विचार करूयात या प्रश्नाबद्दल की सर्वसाधारणपणे मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्त असतं लग्नामध्ये अंदाजे एक तीन वर्षाचा सरासरी मुलाच्या आणि मुलीच्या वयामध्ये गॅप असावा असं सांगितलं जातं किंवा ग्रहित धरलं जातं मी सरासरी तीन वर्ष म्हणतो आहे मुलगी जर म्हणजे जर मुलगी वीस वर्षाची असेल आणि मुलगी मुलगा पंचवीस वर्षाचा असेल तर त्या दोघांमध्ये वयाचा सरासरी गॅप तीन वर्षाचा झाला हा तीन वर्षाचा सरासरी गॅप म्हणजे जण समान वयाचे आहेत असं गृहीत धरलं जातं था। लग्न ठरवताना आपल्याकडे मग हा गॅप कसा निर्माण झाला की कोणी ठरवले सरासरी वय जर आपण फार मागे गेलो इतिहासामध्ये तर ज्या वेळेला आपल्या इथे अश्मयुग होतं म्हणजे माणूस नुकताच वांदरापासून उत्क्रांत होऊन गुहांमध्ये राहू लागला होता आणि दगडांची हात्यारं बनवून शिकार करू लागला होता तितक्या आपण मागं गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की पुरुषाची भूमिका ही त्या काळामध्ये शिकार करणं आणि आपल्या टोळीचं येणाऱ्या परचक्रापासून किंवा शिकाऱ्यांपासून दुसऱ्या संरक्षण करणं ही पुरुषाची भूमिका होती आणि स्त्री ही नेहमी सतत जन्माला येणारी आपत्य त्यावेळेला गर्भनिर्दोग साधनं नसायची आणि आपत्य कशी जन्माला येतात हेही लोकांना माहीत नव्हतं त्यामुळे सतत मुलं जन्माला येत असत आणि स्त्री त्याच्यामध्येच ग्रुपातून गेलेली असायची त्यामुळे पुरुषाला नेहमी कष्टाची धोक्याची कामं करावी लागत असत त्यामुळे त्याचं बलदंड असणं शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आणि स्त्रीपेक्षा वयाने मोठं असणं हे स्त्रीसाठी सुरक्षितता आणि स्थिरता या दोन्ही गोष्टींनी गरजेचं होतं आणि पुरुषाला स्त्री त्याच्यापेक्षा वयाने लहान असणं ही जास्तीत जास्त अपत्य जन्माला घालण्यासाठी गरजेचं होतं कारण त्या काळामध्ये सततच्या रोगराई निर्माण होत असत वेगवेगळ्या कारणाने दोन टोळ्यांमध्ये मारामाऱ्या होत असत त्यानंतर कुठले जंगली शॉपदं असत त्यांचे हल्ले होत असत नैसर्गिक आपत्ती येत असत त्यामुळे जन्माला आलेली मुलं मरण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं त्या काळामध्ये म्हणून पुरुषाला किंवा जी कुठली ती टोळी असेल त्या टोळीला सतत त्यानं नवीन मुलं जन्माला येणं आणि टोळीची ती तेवढी संख्या असेल ती संख्या किंवा कुटुंबाची संख्या जी ठरलेली असेल तेवढी संख्या एक स्थिर ठेवणं हे गरजेचं असेल आणि ती संख्या वाढली तर संख्याबळामध्ये त्या टोळीला किंवा कुटुंबाला अश्मयुगामध्ये दुसऱ्या टोळीशी लढताना किंवा शिकार करताना मदत होत असेल म्हणून स्त्रीचं कर्तव्य हे जन्माला घालणं हे बाय डिफॉल्ट झालं त्या काळामध्ये आणि विज्ञान नव्हतं मग अशी मी म्हटल्याप्रमाणे गर्भनिरोधक साधनं नव्हती मुलं कशी जन्माला येतात याचंही ज्ञान नव्हतं त्यामुळे एकदा का स्त्रीला प्रजनन क्षमता प्राप्त झाली की ती मुलं जन्माला घालण्याचं मशीन होत असेल आणि ते तसं तसं चालत राहत असेल त्यामुळे पुरुषाला कमी वयाच्या मुलीशी लग्न केलं तर जास्त आपत्य जन्माला घालण्याची त्याला एक प्रकारे संधी मिळत असे कारण जर चाळीस वर्षाचा पुरुष आहे त्याने पस्तीस वर्षाच्या स्त्रीशी लग्न केलं तर पाच वर्षच त्याला संधी मिळू शकते स्त्रीचा मासिक धर्म चालतो तो पण आपत्ती जन्माला घालाल त्यामुळे पुरुष नेहमी प्रयत्न करत असेल की जास्तीत जास्त कमी वयाच्या स्त्रियांशी आपण संबंध प्रस्थापित करावेत जेणेकरून जास्त आपत्ती जन्माला येतील स्त्री नेहमी हा विचार करत असे की तिच्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या वयाने सक्षम बलदंड जो पुरुष असेल त्याच्याबरोबर संबंध ठेवावेत जेणेकरून तिला आणि तिच्या जन्माला येणाऱ्या मुलांना बाह्य संकटांपासून सुरक्षितता आणि स्थिरता मिळेल त्याच्यामुळे हे ज्या वेळेला माणूस वनमानूस होता आदिमानव होता अश्मयुगामध्ये राहत होता तेव्हापासूनच स्त्री आणि पुरुषाच्या वयामध्ये अंतर पडायला सुरुवात झाली अर्थात त्यावेळेला असं काही ठरवलं गेलं नव्हतं की तीन वर्ष सरासरी अंतर वगैरे असायला पाहिजे पण पुरुष सरासरी मोठा असत असे पुढे गेल्यानंतर हळूहळू उत्क्रांती होत गेली मानवी उत्क्रांती होत गेली मानवी उत्क्रांतीमध्ये हो शेतीचा शोध लागला शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस एका ठिकाणी स्थिर झाला त्यावेळेला आपण काय झालं की शेतीची जी अवजड कष्टाची कामं असतील समजा एक मला खडकाळ जमीन आहे ती खडकाळ जमीन नांगरून किंवा खोदून मला सुपीक जमीन बनवायची किंवा शेतीयोग्य जमीन बनवायची आहे तर ते काम करण्यासाठी जर चार बलदंड पुरुष असतील तर ते, ते काम कमी वेळामध्ये करू शकत कर असत स्त्रीपेक्षा त्यामुळे बाहेरची जी कष्टाची किंवा मोठ्या श्रमाची कामं आहे जिथे वेळ वाचवण्याची गरज आहे ती सगळी कामं पुरुषांनी स्वतःच्या अंगावर घेतली साहजिकच काय झालं की धान्य पिकवून घरामध्ये खायला ही पुरुषाची जबाबदारी झाली तो ऑटोमॅटिकच कुटुंबप्रमुख झाला त्यावेळेला आणि स्त्रीची जबाबदारी यावेळेला पण आपत्तीप्राप्तीपासून थोडी जरी पुढे आली की म्हणजे घरातली छोटी मोठी कामं करणं परसदारामध्ये छोटी मोठी जी शेतीची कामं असतील ती करणं किंवा शेतीची हलकी फुलकी कामं करणं तरी पण त्या काळी देखील कष्टाची कामं करण्यामध्ये स्त्री पुरुषाशी बरोबरी करू शकत नव्हती आपत्य जन्माला घालण्याचं ओझं तिच्यावर होतच त्यामुळे त्यावेळेला पण स्त्री आणि पुरुषाच्या वयामध्ये अंतर राहिलं पुरुष स्त्रीपेक्षा वयाने मोठा होत असेल पुढे हळूहळू मानवी उत्क्रांती होत गेली संस्कृती उदयाला आल्या टोळ्यांची राज्य झाली राज्यांची महाराज्य झाली आणि ती एकमेकांमध्ये भांडू लागली लढाया व्हायला लागल्या आणि आत्ता आत्तापर्यंत आपल्या एकोणीसाव्या शतकापर्यंत हे एक प्रकारे टोळी युद्धाचा आणि रक्तपाताचं जग होतं आपलं की जोपर्यंत लोकशाही अस्तित्वात आली नाही तोपर्यंत वेगवेगळे राज्य हुकुमशाह राजे महाराजे छोट्या मोठ्या टोळ्या चोर दरोडेखोर एकमेकांशी सतत भांडत असत सतत रक्तपात होत असेल मग त्यावेळेला प्रत्येक टोळीला आपल्यामध्ये जास्तीत जास्त बलदंड पुरुषांची गरज असेल लढाई करण्यासाठी आणि त्या पुरुषांना सतत त्याचा पुरवठा व्हावा लागत असे कारण युद्धामध्ये रक्तपात होत असे युद्धामध्ये हो युद्धा मानवी हानी होत असे मग एखाद्या टोळीची मानवी हानी जास्त झाली तर त्यांची जगण्याची किंवा सर्वाईव्ह करण्याची क्षमता कमी होत असे कारण त्यांच्याकडे लढण्यासाठी बळच राहत नसे त्यामुळे प्रत्येक पुरुषाचा किंवा टोळीचा त्यावेळेला पण प्रयत्न असा असे की जास्तीत जास्त स्त्रियांशी लग्न करावं जास्तीत जास्त स्त्रियांशी संबंध ठेवावेत कमी वयाच्या स्त्रिया असतील तर ते जास्त मुलं जन्माला घालतील स्त्रियांचा पण त्यावेळेचा दृष्टिकोन हा होता की सततची राजकीय अस्थिरता सततची त्यावेळी असणारी सामाजिक अस्थिरता युद्ध रक्तपात याच्यामुळे तिच्या जीवाची पण शाश्वती राहिली नव्हती त्यामुळे जो पुरुष तिला ती शाश्वती देईल सुरक्षितता आणि स्थिरता देईल त्याच्याबरोबरच संबंध ठेवण्यामध्ये स्त्री उत्सुक असते त्यावेळेला पण त्याच्यामध्ये चुकीचं देखील काही नव्हतं पण असा पुरुष तिच्यापेक्षा वयाने नेहमीच मोठा असेल कारण तिच्या वयाचा पुरुष कदाचित अठरा वर्षाची मुलगी असेल ती अठरा वर्षाच्या मुलाबरोबर राहील तर तो एखाद्या टोळीशी लढून जिंकू नाही शकत त्याच्याकडे तो लढण्याचा तेवढा अनुभव नसेल किंवा त्याच्याकडे तो सैन्यामध्ये जाऊन त्या तेवढा टिकाव नाही धरू शकत ते जर एखाद्या सेनापतीशी तिने लग्न केलं तो वयाने मोठा आहे किंवा एखाद्या सरदाराशी लग्न केलं किंवा एखाद्या तिला युद्धामध्ये किंवा तिला दैनंदिन आयुष्यामध्ये स्थिरता देणाऱ्या पुरुषाशी तिने लग्न केलं तर तिची टिकून राहण्याची या जा जगामध्ये जा क्षमता किंवा शक्यता वाढत असे त्यामुळे स्त्रीदेखील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषाशी लग्न करत असत हे काय झाले की जनरलाईज कारणं झाली की पूर्वीच्या काळापासून आपण बघितलं की काळ जरी किती बदलला उत्क्रांती मानवी किती झाली तरी स्त्री पुरुषामधलं हे अंतर कायम राहिलेलं आहे फक्त आत्ता आपण ते सरासरी तीन वर्ष म्हणतो जुन्या काळामध्ये ते अंतर पंधरा वर्षापेक्षा जास्त होतं पाश्चात्य देशांना आपण पुढारलेले देश म्हणतो पण पाश्चात्य देशांमध्ये पण लग्न करण्याचा एक थमरूल होता त्याला असं म्हणत असत की पुरुषाचं वय आणि स्त्रीचं वय याच्यासाठी की एखाद्या पुरुषाला एखाद्या स्त्रीशी लग्न करायचं असेल किंवा स्त्रीला एखाद्या पुरुषाशी लग्न करायचं असेल तर पाश्चात्य देशांमध्ये असा नियम होता की स्त्रीचं वय हे हो पुरुषाच्या वयाच्या निम्म असलं पाहिजे अधिक सात वर्ष असलं पाहिजे म्हणजे एखादा पुरुष चाळीस वर्षाचा असेल तर त्याच्याशी लग्न करण्यासाठी एखाद्या स्त्रीचं वय वीस अधिक सात म्हणजे सत्तावीस असलं पाहिजे मग एखादा पुरुष जर तीस वर्षाचा असेल तर त्याच्याशी लग्न करण्यासाठी मुलीचं वय हे पंधरा अधिक सात म्हणजे बावीस वर्ष असलं पाहिजे ते जर पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष झालं तर ते वयामधला गॅप वाढत वाढत जात असेल मग अशा प्रकारचे समज पाश्चात्य देशांमध्ये पण होते आणि ते पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतीक देखील होते त्यामुळे देखील वधू आणि वराच्या वयामध्ये अंतर पडत गेलं आपल्या देशामध्ये तर पाश्चात्य देशांपेक्षाही बिकट अवस्था होती लग्नाच्या किंवा बाकीच्या संबंधाने आपला देश त्यांच्यापेक्षा जास्त प्रथा परंपरांमध्ये जास्त काळ बुरसटलेला राहिला मी असं नाही म्हणत की पाश्चात्य देशांपेक्षा आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा प्रथा परंपरा जास्त होत्या रीतिरिवाज चुकीचे जास्त होते ते पाश्चात्य देशांमध्ये पण होते पण पाश्चात्य देशांमध्ये वैज्ञानिक क्रांती झाली औद्योगिक क्रांती झाली ती आपल्या देशाच्या आधी झाली त्यामुळे त्या लोकांच्या आपल्यापेक्षा आधी या सगळ्या बुरसटलेल्या समाजांमधून किंवा समजुतींमधून सुटका झाली आपल्या देशाची व्हायला वेळ लागला आता हा एक जनरलाइज परस्पेक्टिव्ह आहे याचा की मुलामुलीचं वय लग्नामध्ये समान का नसतं आता आत्ताच्या काळामध्ये जर आपल्याला उत्तर द्यायचं म्हटलं की आधुनिक काळामध्ये जो आपला आत्ताचा काळ आहे या आधुनिक काळामध्ये वर आणि वधूचं लग्नाचं वय समान का नसतं असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं एका वाक्यामध्ये दे उत्तर देता येणं शक्य नाही आहे मराठी भाषेमध्ये आपल्याला जेव्हा आपण मराठी भाषेचा प्रश्नाचं पेपर देत असतो शाळेमध्ये तेव्हा आपल्याला एक प्रश्न असतो एका वाक्यात उत्तर द्या पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येत नाही तसा हा पण एक गुंतागुंतीचा किचकट प्रश्न आहे याचं एका वाक्यात उत्तर देता येत नाही कारण खूप सारे घटक या प्रश्नाशी निगडीत आहेत लग्नाशी निगडीत आहेत वधूवरांशी निगडीत आहेत अपेक्षांशी समाजाशी सरकारशी निगडीत आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच मुद्द्यांमध्ये आपल्याला द्यावं लागतं आणि ते सगळे मुद्दे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी खरे पण आहेत तर आपण एकेका मुद्द्याचा विचार करूयात की वधू आणि वर यांचं लग्नाचं वय समान का नसतं असा प्रश्न विचारला तर पहिला मुद्दा आहे की जर तुम्ही पुरुष आहात का तुम्ही स्त्री आहात याच्यावर हे उत्तर बदलतं म्हणजे जर तुम्ही पुरुष असा तर तुम्ही काहीतरी या प्रश्नाचं वेगळं उत्तर देता पुरुषाच्या पर्स्पेक्टिव्हने की लग्नाचं वय समान का नसतं का नसावं का नसायला पाहिजे जर हाच प्रश्न स्त्रीला विचारला तर ती स्त्रीच्या दृष्टिकोनाने काहीतरी वेगळं उत्तर देते की लग्नाचं वय समान का नसतं का नसावं का असावं काय असावं म्हणजे या प्रश्नाचं तुम्हाला एकच उत्तर असं मिळणार नाही कुठे की एक उत्तर मिळालं आणि हा प्रश्न सुटला याचं वेगळं वेगळं उत्तर तुमच्या स्त्री आणि पुरुष असण्यावर मिळतं दुसऱ्या प दुसरा एक मुद्दा असा उपस्थित होतो की तुम्ही प्रेमविवाह करता का तुम्ही ठरवून विवाह करता याच्यावर पण लग्नाचं वय किती असणार आणि त्यात अंतर किती असणार का नसणारे ठरतात सर्वसाधारणपणे प्रेमविवाहामध्ये वय रंग रूप शिक्षण नोकरी या गोष्टींना लक्ष दिलं या गोष्टींना तेवढं महत्त्व दिलं जात नाही भावनांना जास्त महत्त्व दिलं जातं त्यामुळे प्रेमविवाहामध्ये लग्नाचं वय सरासरीपेक्षा कमी जास्त असताना आपल्याला आढळतं कधी केव्हा खूपच जास्त असतं किंवा कधी खूपच कमी देखील असतं पण जेव्हा तुम्ही ठरवून लग्न करता तेव्हा ठरवून लग्न करताना सरासरी वय लक्षात घेतलं जातं की मुलगा आणि मुलगीमध्ये सरासरी तीन वर्षाचा फरक असला तर ते लग्नाच्या दृष्टीने चांगलं आहे ठरवून लग्न करताना म्हणजे जर तुम्ही ठरवून लग्न करण्याचे समर्थक असाल तर तुम्ही या गोष्टीचं उत्तर वेगळं देता वय सम समान का नसावं तुम्ही जर प्रेमविवाहाचे समर्थक असाल तुम्ही प्रेमविवाह केला असेल तुम्ही या प्रश्नाचं उत्तर वेगळं देता की काही फरक पडत नाही वय असलं नसलं तरी पण म्हणजे हे पर्स्पेक्टिव्हवर डिपेंड आहे की तुम्ही आयुष्यामध्ये काय करता त्याच्यानंतर तिसरा एक जो मुद्दा येतो तो, तो की तुम्ही कोणत्या देशामध्ये राहता आणि तुम्ही कोणत्या धर्माचं पालन करता कारण असं आहे की मी ज्या देशामध्ये राहतो तो दोष एक कायदा बनवतो की कि मुलीचं किमान वय एवढं असलं पाहिजे मुलाचं का किमान वय एवढं असलं पाहिजे म्हणजे एखादी मुलगी अठरा वर्षाची तिला लग्न करायचं तर आपल्या देशामध्ये मुलाचं किमान वय ज्या असेल त्याच्याशीच ती लग्न करू शकते ती तिच्या वयाच्या मुलाशी लग्न नाही करू शकत म्हणजे तीन वर्षाचा डिफरन्स हा कायद्याने पडतोच लग्नामध्ये काही झालं तरी पण जर तिला अठराव्या वर्षी लग्न करायचं असेल तर तेच प्रत्येक देशामध्ये प्रत्येक धर्म वेगळा वेगळा आहे काही देशांमध्ये काही धर्मांचं प्राबल्य आहे काही ठिकाणी कायद्यापेक्षा धर्माला जास्त महत्त्व दिलं जातं तर धर्म देखील ठरवतो की मुलीचं लग्नाचं वय किती असलं पाहिलं आणि मुला मुलींमध्ये वयाचं अंतर किती असलं पाहिलं किंवा किती मोठा पुरुष किती लहान वयाच्या स्त्रीशी लग्न करू शकतो किंवा किती मोठी स्त्री किती लहान वयाच्या मुलाशी लग्न करू शकते हे धर्म देखील ठरवतो आणि धर्माचा पगडा आजही आपल्या समाजावर आहेच एकविसाव्या शतकामध्ये आपण जरी असलो तरी पण त्यामुळे तो नाकारता येत नाही धर्मामुळे पण मुला आणि मुलींच्या वयामध्ये फरक पडतो त्यामुळे तुम्ही धर्म मानणारे असाल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काहीतरी वेगळं द्याल तुम्ही कायदा मानणारे असाल तर या प्रश्नाचं उत्तर काहीतरी वेगळं द्याल तुम्ही दोघांनाही मानणारे नसाल पण त्या देशामध्ये राहत असाल तरी पण तुम्हाला कोणाचं नाही कोणाचं तरी म्हणणं मांडावं लागतं त्यामुळे तुम्ही नाही जरी या प्रश्नाचं उत्तर काहीतरी वेगळं द्याल तर या प्रश्नाचं उत्तर हे अशा पद्धतीने बदलतं किंवा काही वेळेला काय होतं की ठरवून लग्नाच्या वयामध्ये अंतर ठेवलं जातं किंवा ठरवून लग्नाच्या वयामध्ये असणारं अंतर ॲक्सेप्ट केलं जातं कारण एखाद्या पुरुषाला त्याच्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रीशी लग्न करायचंच असतं त्याला त्याच्यामध्ये स्वारस्य असतं त्याचा काही ना काही स्वार्थ असतो किंवा एखाद्या मुलीला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाशी लग्न करावं असं वाटतं किंवा करते ती स्वतःच्या मनाने करते दरवेळेला तिच्यावर काही के सक्ती केली जाते असं नाही तिच्यामध्ये पण तिचा काहीतरी भविष्याच्या सुरक्षिततेचा विचार असतो आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्यामुळे कोणाला तरी अशा प्रकारे स्वारस्य असतं लग्नामध्ये जास्त अंतर ठेवून लग्न करण्यामध्ये वयामध्ये जास्त अंतर ठेवून लग्न करण्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारचे विवाह झालेले दिसतात आपल्याला किंवा कधी कधी काय होतं की पालक मुलावर सक्ती करतात की तू कमी वयाच्या मुलीशी लग्न कर मुलगा शिकला सवरलेला असतो त्याला करायचं नसतं त्याला त्यातले दुष्परिणाम माहीत असतात सगळ्या गोष्टी माहीत असतात पण पालकांच्या रेट्यापुढे त्याचा काही चालत नाही त्याला ते लग्न करावं लागतं पालक त्याला सांगतात जुन्या काळामध्ये नव्हतो दहा पंधरा वर्ष लग्न आमचं नाही झालं काय फरक पडतो आम्ही मुलगी बघितली करायचं आहे तुला त्याच्यामुळे पण लग्नाचं वय समान राहत नाही इच्छा असताना पण किंवा ते सरासरीबरोबर पण राहत नाही आजच्या पिढीची इच्छा असताना पण दुसरा याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की मुलीवर फार दबाव टाकला जातो तिच्यापेक्षा मोठ्या वयाच्या पुरुषाशी लग्न करण्यासाठी कारण घरातली परिस्थिती गरिबीची असेल अडचणीची असेल मुलीला खायला घालायला समस्या येत असतील किंवा समोरचं जे घराणा असेल त्या घराण्याकडून काही हुंडा मोठा मिळण्याची शक्यता असेल पैसा मुलीच्या बापाला मिळण्याची शक्यता असेल तरीसुद्धा मुलीचं लग्न तिच्यापेक्षा वयाने मोठ्या पुरुषाशी लावून दिलं जातं काही काही वेळेला घरच्या गरिबीला कटकटीला अज्ञानाला दारिद्र्यांना त्रासाला कंटाळून मुलगी कधी एकदा अठरा वर्षाची होते जे कोणाच्या पदरामध्ये पडते असा विचार करून पण जे घर स्थिरस्थावर आहे जिथे पैसा अडकाय अशा मुलाशी लग्न करायला तयार होते तो वयाने मोठा असला तरी पण त्यामुळे तिथे पण वय वय समान नसतं किंवा वय समान असू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कायद्याने मुलामुलीच्या लग्नामध्ये किंवा लग्नाच्या वयामध्ये अंतर ठेवणं गरजेचं असतं प्रत्येक देशाचा वेगळा वेगळा कायदा आहे जसं मी मगाशी म्हटलं जसं की आपल्या देशामध्ये तीन वर्षाचं अंतर किमान वयामध्ये लग्न करायचं असेल तर ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं आत्ताच्या आधुनिक काळामध्ये आपण ही आधुनिक काळामधली सगळे मुद्दे बघितले ह्या सगळ्या मुद्द्यांमुळं आधुनिक काळामध्ये वधू आणि वराचं लग्नाचं वय समान नसतं त्यांच्यामध्ये काही ना काही अंतर असतं आता आपण पुढचा एक विचार करूयात की पुढचा विचार हा आहे की सरकार आणि समाज या दोघांना खूप चिंता लागून राहिलेली असते मुलीच्या लग्नाच्या वयाशी किंवा मुलाच्या लग्नाच्या वयाशी किंवा त्यांच्या वयामधल्या अंतराशी लग्नाच्या वेळेला सरकार आणि समाज हे दोन घटक असे आहेत की हे मुलीचं लग्नाचं वय मुलाचं लग्नाचं वय आणि त्या, त्या दोघांचं वयामधलं अंतर लग्नातलं हे मॅनेज करू पाहतात दोघंजण त्यामुळे समस्या अशी निर्माण होते की मुलाला किंवा मुलीला जर लग्न करायचं असेल स्वतःच्या मनाप्रमाणे करायचं असेल समान वयाच्या मुलाशी करायचं असेल किंवा अजून काही त्यांना त्यांचं वेगळ्या पद्धतीने लग्न करायचं असेल कोणाला ॲरेंज मॅरेज करायचं असेल कोणाला को रजिस्टर मॅरेज करायचं असेल कोणाला लव्ह मॅरेज करायचं असेल एखाद्या मुलीला तिच्यापेक्षा वयाने लहान मुलाशी लग्न करायचं असेल तरी पण ते करता येणं शक्य होत नाही बऱ्याचदा त्याचं कारण हे आहे की मुलीचं लग्नाचं वय आणि मुलाचं लग्नाचं वय हे सरकार ठरवतं कधीकधी समाज ठरवतो मग समाजाला आणि सरकारला हे चिंता लागून राहायची गरज काय म्हणजे सरकारला हे वय कंट्रोल करायची का गरज काय समाजाला चिंता लागून राहायची गरज काय कारण लग्न हा दोन वैयक्तिक माणसांच्या मधला प्रश्न आहे एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या दोन वैयक्तिक माणसांमधला प्रश्न आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगावं त्यांनी जोडीदार कसा निवडावा त्यांच्या लग्नामध्ये अंतर किती असावं हे त्या दोन मुलामुलींचा प्रश्न आहे समाज आणि सरकारला याच्यामध्ये ना खुपसायचं काय कारण आहे तर आपण काही सरकारचे मुद्दे पाहूयात की सरकार का ह्या लग्नामध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतं किंवा सरकार का मुलीचं आणि मुलाचं किमान वय घोषित करण्याचा प्रयत्न करतं सगळ्यात पहिली गोष्ट आहे की सरकारला काही खूप प्रथा ज्या देशामध्ये असतात त्यांचं उच्चाटन करायचं असतं त्याच्यासाठी कायदा केल्याशिवाय त्या प्रथा जात नाहीत म्हणजे आपल्या देशामध्ये बालविवाहाची प्रथा होती कायद्याने धाक घातल्याखेरीज ती प्रथा कमी होणार नव्हती म्हणून इंग्रजांनी जुन्या काळामध्ये शारदा कायदा केला आणि मुलीचं किमान वय चौदा वर्ष आणि मुलाचं वय अठरा वर्ष ठेवलं लग्नाचं की चौदा वर्षाच्या खाली तुम्ही लग्न नाही करू शकणार लोक त्या काळातही करतच होते इंग्रजांचं कोण ऐकतो गावामध्ये दऱ्या कोऱ्यामध्ये लोक तेव्हा पण लग्न करतच होते मुलींची कमी वयामध्ये लग्न व्हायची बालविवाह व्हायचे मोठमोठ्या समाजसुधारकांनी राजकीय नेत्यांचे पण आपण बालविवाह झालेले त्या काळामध्ये पाहिलेत कायदा असताना देखील पण त्याने काय झालं की अशा प्रकारची गोष्ट करता कामात नाही किंवा सरकार अशा प्रकारच्या गोष्टीला मान्यता देत नाही जर कोणी आंदोलन केलं काय केलं तर आपल्याला त्याच्याबद्दल आप शिक्षा होऊ शकते एक धाक निर्माण झाला तो कायदा पाळला गेला नाही तो जनसामान्यात अस्तित्वात आला नाही पण सरकारचा एक प्रयत्न आपण त्या कायद्याकडे काय दृष्टीने बघतो की सरकारचा एका कुप्रथेला विरोध करण्याचा प्रयत्न होता तो पण तो कायदा अंमलात आल्यानंतर पण जवळजवळ एकोणीशे अठ्ठ्याहत्तर सालापर्यंत सरकारला परत गरज भासायला लागली की अरे चौदा वर्ष नाही ठेवलं पाहिलं आपण मुलीचं लग्नाचं किमान वय अठरा वर्ष ठेवलं पाहिजे मुलाचं एकवीस वर्ष केलं पाहिजे कारण चौदा वर्ष वय ठेवलं तर थे लोक बाराव्या वर्षीपासूनच लग्नाची तयारी करत होते आता अठरा वर्ष लग्न ठेवलं अठरा वर्ष वय ठेवण्यामागे कारण हे होतं की मुलीला मासिक धर्म आहे तो अंदाजे सोळाव्या वर्षी सरासरी येतो सोळा सतरा अठरा याच्यामध्ये येतो पण सोळा वर्ष आपण पकडूनचलो आजही सरासरी ॲव्हरेज वय तेच आहे चौदाव्या वर्षी मुलीचं लग्न केलं तर तिला मासिक धर्म यायच्या आधी किंवा ती प्रजननक्षम व्हायच्या आधीच तिचं लग्न लावलं जात असे कधीकधी लहान वयामध्ये पाचव्या सहाव्या वर्षी बाराव्या वर्षी पण तिचं लग्न लावलं जात असे त्यामुळे मुलींना काही समस्यांना तोंड द्यावं लागत असेल त्यामुळे आधुनिक काळामध्ये एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे पण फार लेट झाला आपल्या ले देशामध्ये की आपण स्वतःला सुधारक पुरोगामी देश म्हणवतो समाजसुधारकांचा देश म्हणवतो आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आपण कायदा करतो की मुलीच्या लग्नाचं किमान वय अठरा वर्ष असलं पाहिले आपल्या मागासलेपणाचंच प्रतीक आहे कारण मुलीला मासिक पाळी जर सोळाव्या वर्षी येते ती प्रजनक्षम सोळाव्या वर्षे होते तर आपण एकोणीशे अठ्ठ्याहत्तर सालापर्यंत पण हा कायदा चालू का ठेवला चौदाव्या वर्षी किमान मुलीचं लग्न करायचा हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे सरकारवर आपण या गोष्टीसाठी बोट उचलू शकतो पण सरकार कोण असतं आपण निवडून दिलेले लोक असतात आपल्यामधलेच लोक असतात आपल्याच विचारसरणीचे लोक असतात तेव्हा आपण कधी या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही विचार केला नाही म्हणून सरकारने पण केला नाही नंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आधुनिक काळामध्ये इकडे तिकडे दुसऱ्या देशांमध्ये बघून सरकारला जाग आली सरकारने फटकन कायदा करून टाकला की नाही आता तुमचं वय अठरा ते एकवीस वर्ष पण ते करताना आपण फार काही विचार केला नाही दोन हजार सहा साली परत या कायद्यामध्ये काही सुधारणा कराव्या लागल्या बालविवाह रोखण्यासाठी पण दोन हजार सहा साली पण बालविवाह रोखण्यासाठी या कायद्यामध्ये सुधारणा करावी लागतात त्याचा अर्थ काय होतो एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली तुम्ही विचार नाही केला कायदा बनवताना व्यवस्थित तुम्हाला वाटलं तुम्ही कायदा बनवला म्हणजे सरकारचं काम हे असं असतं की सरकारचं काम काय आहे की एखादी त्याला कुप्रथा कुठे दिसली एखादी अडचणीची गोष्ट दिसली दुसऱ्या देशांनी सुधारणावादी कायदे केले सरकार असं समजतं की आमचं काम हे कायदे करणं बाकी त्याची अंमलबजावणी करणं तुम्ही ठरवा तुम्ही करायची तर करू नका आम्ही आमचं कायदा करायचं के काम केलं पण एक कायदा करण्याचं काम सरकार करत असतं त्याच्यामागे काहीतरी नीती असते आणि बऱ्याचदा ती चांगली नीती असते आणि नसेल तर ती असायला हवी आपण आत्ताचे मुद्दे बोलतोय त्याप्रमाणे सरकारने कायदा करण्यामागे पहिलं तर बालविवाह रोखणे दुसरं मुलीचं शारीरिक आणि मानसिक शोषण रोखणे कारण मुलगी जरी सोळाव्या वर्षी प्रजननक्षम झाली तरी अठराव्या वर्षी ती मुलाला जन्म देण्यासाठी तिची शारीरिक वाढ झालेली असेलच असं नाही अठराव्या वर्षी ती संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेण्यासाठी आणि ताणतणाव सहन करण्यासाठी परिपक्व झालेली असेल असं पण नाही तिला वेळ पाहिजे अठराव्या वर्षी मुलाला कळतं काय आपण म्हणतो की अठराव्या वर्ष म्हणजे अंदाजे आपण बारावी म्हणतो आज मुलं बारावीला असतात अठरावी वर्षाला मागेपुढे थोडंफार होऊ शकतं कोणी वयाने मागे मागेपुढे झालं तर पण बारावीमध्ये आज मुलांना कळतं काय आज मी कोणत्या दिशेने जाऊ माझा करिअर निवडू कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेऊ याच्यासाठी पण माझ्या मनामध्ये गोंधळाची अवस्था असते तर मग मी लग्न करून जबाबदाऱ्या अंगावर घेऊन मुलं बळा आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा करू शकतो मुलगा असला काय किंवा मुलगी असली काय नाही करू शकत आहे त्यामुळे हे मानसिक आणि शारीरिक शोषाने मुलीचं फार होतं तिचं लग्नाचं वय अठरा वर्ष असल्यामुळे कारण तिला गोष्टी माहीतच नसतात तिला जगाचा अनुभव नसतो ती शरीराने मनाने परिपक्व नसते आणि धाडकन सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या अंगावर येतात त्यामुळे तिची वाढ खुंटून जाते जी असते ती भविष्यामध्ये होणारे एकदा तुमची व्यक्तिगत वाढ खुंटली की तुम्ही आयुष्यामध्ये फार काही करून नाही दाखवू शकत त्याच्यामुळे आपलं सरकार आता काय करत आहे की आपलं सरकार परत एकदा चर्चा करत आहे की दोन हजार एकोणीस साली आपण जागे झालेलो आहोत की मुलीच्या लग्नाचं वय अठरापासून एकवीस वर्ष करावं तर अठरापासून एकवीस वर्ष मुलीच्या लग्नाचं वय केल्याने काय फायदा होईल की आज शहरामध्येही समस्या तेवढी मोठी नाही आहे पण गावामध्येही समस्या आहे की मुलीच्या लग्नाचं वय आज कायद्याने अठरा वर्ष आहे बऱ्यापैकी जनजागृती झाली कायद्याच्या धाकाने कोणी घाबरत नाही किंवा कायद्याच्या धाकाने कोणी थांबलेलं नाही मुलीचं लग्न अठरा वर्षाच्या आधी करायला पण समाजामध्ये जे एक जनजागृती झालेली आहे बऱ्यापैकी की शिक्षणामुळे समाज सुधारकांमध्ये कर्मेरुभाऊराव पाटील कर्वे रा रामजी शिंदे यासारख्या लोकांनी जे काही प्रयत्न केले त्यामुळे आज समाजामध्ये जनजागृती झाली की मुलीचं मुली लग्न शक्यतो अठरा वर्षाच्या खाली करू नये पण पालक काय करतात गा ग्रामीण भागामध्ये असतात ते की अठराव्या वर्षापर्यंत थांबायचं पण अठरा वर्षानंतर था बिलकुल थांबायचं नाही एकदा मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं की काहीतरी कारण सांगायचं तिला की आता तू पुढे कॉलेजला जाऊ शकत नाही कॉलेज गावापासून लांब आहे घरातली गरिबी आहे आपल्याला जमणार नाही तुला करायचं नाही ऐकत नाही समोरून स्थळ चांगलं चालून आलं काहीतरी करायचं अठराव्या वर्षी तिचं लग्न लावूनच टाकायचं था। अठराव्या वर्षी मुलीचं लग्न लावल्यावर समस्या अशी होती की त्या मुलीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत नाही त्यामुळे ती कुठल्याही मा क्षेत्रामध्ये मास्टर होऊ शकत नाही तिच्याकडे डिग्री नसते तिला जॉबच्या संधी कमी होतात त्यामुळे तिला चांगला रोजगार मिळू शकत नाही चांगला रोजगार मिळू शकत नाही तिचं उत्पन्न चांगलं असत नाही त्यामुळे ती आत्मनिर्भर होऊ शकत नाही ती आत्मनिर्भर होऊ शकत नाही त्यामुळे स्वतःचे खर्च स्वतः करू शकत नाही त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही कुटुंबामध्ये तिचं स्थान दुय्यम होतं देशाच्या चांगल्यासाठी कार्यासाठी काही वाढीसाठी काही योगदान देऊ शकत नाही आणि अश्मीयुगामध्ये जसं तिचं स्थान दुय्यम होतं तसं आज पण एकोणीसाव्या शतकामध्ये तिचं स्थान दुय्यमच राहतं कारण काय की बारावीलामध्ये तिला शिक्षण सोडावं लागतं वयाच्या अठराव्या वर्षी किंवा तिने शिक्षण चालू जरी ठेवलं लग्नानंतर तरी लग्नाच्या जबाबदाऱ्या सांभाळून ते शिक्षण करताना तिची प्रचंड कुतरोळ होते आणि ती जेवढी प्रगती करायला पाहिजे तेवढ्या गोष्टींमध्ये प्रगती करू शकत नाही म्हणून त्या अँगलने आज आपलं सरकार स्त्री सक्षमी करण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करण्यासाठी मुलीच्या लग्नाचं वय अठरा ते एकवीस करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तसा विचार करत आहे किंवा काही लोक असं सुचवतात की मुलाचंच वय तुम्ही एकवीसचा अठरा करा कारण जर मुलगी अठराव्या वर्षी सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ शकते तर मग मुलगा अठराव्या वर्षी जबाबदाऱ्या का घेऊ शकत नाही काहीच कारण आहे मग तुम्ही असं म्हणता की मुलगी अठराव्या वर्षी संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ शकते त्यामुळे मुलगा तिच्याच वयाचा तर तिच्यापेक्षा शरीराने कनखरा असेल आणि त्याला जास्त सो कुटुंबामध्ये आज ताब्यात जास्त मुलीपेक्षा सोयीसुविधा मिळालेल्या असतील शिकण्यासाठी त्याला जास्त प्रोत्साहन मिळालेलं असेल त्याने मुलीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे त्या जबाबदाऱ्या निभावल्या पाहिजेत त्यामुळे काही स्त्रीवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की मुलीचं वय एकवीस ऐवजी मुलाचं वय कमी करा त्याच्यावर पण तेवढ्याच जबाबदाऱ्या त्या वयामध्ये येऊ देत तर याबद्दल आपण बोलूयात पुढे जेव्हा शेवटी प्रश्न येईल मुला मुलींचं वय समान असावं का नसावं तेव्हा पण हा सरकारचा एक दृष्टिकोन सांगितला की सरकार कोणत्या दृष्टिकोनाने मुलामुलींचं वय ठरवत असतं आणि त्याच्यामध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असतं सरकारचा दृष्टिकोन हा कुप्रथांचा अंत करणं स्त्री सक्षमीकरण करणं लग्नामध्ये जास्तीत जास्त सुचारू रीतीने समाजव्यवस्था चालू राहणं जेणेकरून प्रयत्न डिवोर्सचे प्रकरण कमी होतील किंवा एक समाजामध्ये आपण म्हणतो की एक नियम बनून राहील चांगल्या प्रकारे किंवा गुन्हेगारी होणार नाही मानसिक शोषण शारीरिक शोषण होणार नाही सरकार या अँगलने विचार करत असतं आता राहिला समाज समाज का मुलीच्या लग्नाचं वय ठरवत असतो तर आज आपला समाज आहे तो प्रामुख्याने आरोप केला जातो असा की आपला समाज पितृसत्ताक समाज आहे आणि ही पितृसत्ताक पद्धती कायम राहावी म्हणून नेहमी मुलीच्या लग्नाचं हक्क आपल्या हातामध्ये ठेवण्याचा पुरुषांचा समाज प्रयत्न करत असतो पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्रीला पुरुष जे म्हणाल तेच करावं लागतं त्याच्या पद्धतीने जगावं लागतं कायदे सगळे पुरुषांनी बनवलेले धर्म सगळे पुरुषांनी बनवलेले त्यामुळे स्त्रीला फारसा काही वाव नसतो इथे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती आहे तिथे स्त्री असते ती त्या टोळीची प्रमुख असते किंवा ती स्त्री असते ती त्या संस्थेची प्रमुख असते गावाचे प्रमुख असते सगळे निर्णय तिच्या इच्छेने घेतले जातात किंवा तिच्या संमतीने घेतले जातात त्यामुळं स्त्रीच जर ते निर्णय घेत असेल तर ती बऱ्याच अंशी स्त्रियांच्या समस्यांचा विचार करून स्त्रियांच्या बाबतीत काही चांगले निर्णय घेऊ शकते मातृसत्ताक पद्धतीमध्ये पण दुर्दैवाने तशी पद्धत आता कमी होत चाललेली आहे सगळीकडे पितृसत्ताक पद्धती आहे त्यामुळे समाज ही पितृसत्ताक पद्धती कायम राहावी म्हणून स्त्रीच्या लग्नाचं वय ठरवायचा उपाध्यप करत असतो पहिलं कारण एक झालं दुसरं कारण आहे की धर्माला जरी किती धर्म कोणत्याही धर्माने स्त्रीला किती देवीचं स्थान दिलं म्हणजे कोणी स्त्रीला व्हर्जिन मेरी म्हणून तिची पूजा करत असेल कोणी तिला दुर्गा म्हणत असेल कोणी अजून काही म्हणत असेल अजून कुठल्या धर्मामध्ये कुठल्या कुठल्या देवीची वॉरियर म्हणून पूजा केली जात असेल पण हे सगळे धर्म शेवटी स्त्रियांना बंधनातच ठेवण्यामध्ये धन्यता मानत असतात त्यांचे प्रयत्न कोणत्याही येनकेन प्रकारे कोणत्याही प्रकारे चालीरितींच्या माध्यमातून रीतीरिवाजांच्या माध्यमातून प्रथा परंपरांच्या नियमा माध्यमातून धार्मिक नियमांच्या माध्यमातून स्त्रीला बंदिस्त करण्याकडेच असतात म्हणजे स्त्रीने असेच कपडे घातले पाहिजेत स्त्रीने असेच कपडे नाही घातले पाहिजेत स्त्रीने मंदिरात येता कामा नये स्त्रीला मशिदीमध्ये जाता येणार नाही स्त्री जर ख्रिश्चन धर्म पालन करत असेल तर तिला अजून दुसरे काही नियम लावले जातात पुरुषांच्या मानाने की ती कधी संस्थेची प्रमुख होऊ शकत नाही म्हणजे धर्मसंस्थेचे प्रमुख होऊ शकत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी कळत नकळत धर्म काय करत असतो की स्त्रीला दुय्यम दाखवत असतो किंवा धर्माला स्त्रीचं दुय्यम स्थानच अभिप्रेत आहे की आत्तापर्यंत आपण जे पाहतो ते म्हणजे मी धर्म बनवणाऱ्यांना नावं ठेवत नाही किंवा धर्म हे कुठ माणसाच्या उन्नतीसाठीच आलेले आहेत सर्व जे काही संत होऊन गेलेले आहेत सर्व धर्मांमध्ये जे धर्मांचे प्रेषित होऊन गेलेले आहेत त्यांनी समानतेचा संदेश दिलेला आहे पण धर्माचे जे, जे रखवालदार आज आहेत त्यांना तो समानतेचा संदेश तितकासा रुचलेला दिसत नाही त्यामुळे स्त्रीला दुय्यम करण्यामध्ये आणि बंधनामध्ये बांधून ठेवण्यामध्ये धर्माला जास्त रुची असलेली आपल्याला आज दिसून येते त्याच्यामुळे पण काय होतं की बऱ्याचदा धर्म स्त्रीचं वय कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर तुम्ही विकिपीडियावर सर्च करून पहा की मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं किमान वय किती आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही विकिपीडियावर सर्च करा किंवा अजून दुसरीकडे कुठे सर्च करा खास करून तुम्हाला विकिपीडियावर दोन कॉलम दिसले वेगळे वेगळे म्हणजे सर्व देशांमध्ये दे मुलीचं किमान वय आणि मुलाचं किमान वय लग्नाचं किती असावं याचं एक कायद्याने वय दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने धर्माने पण वय दिलेलं आहे म्हणजे आजही प्रत्येक देशामध्ये दे धर्माचा पगडा एवढा आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये दे कायद्याच्या वयाबरोबर धर्माचं वय पण दिलं जातं त्याचं कारण हे आहे की तुम्ही धर्माला डावलून कायद्याची अंमलबजावणी करू शकत नाही बऱ्याच ठिकाणी धर्माचंच राज्य चालतं आणि काही काही ठिकाणी परिस्थिती अत्यंत भीषण आहे म्हणजे खास करून आफ्रिकेमध्ये किंवा लेबनॉनसारख्या देशामध्ये तिथे आजही धर्माच्या नावाखाली नऊ वर्षाच्या मुलीचं लग्न करण्याची तिच्या पालकांना परवानगी आहे म्हणजे मुलगी नऊ वर्षाची असते तिचं ते किती वयाच्या मोठ्या पुरुषाशी लग्न लावून देतात कारण धर्म त्या गोष्टीला मान्यता देतो आता मला कोणत्या धर्माला उद्देशून या गोष्टी बोलायच्या नाही आहे तिथे सर्व धर्म हे सर्व बाबतीमध्ये सारखेच आहेत त्यांची फक्त नावं वेगळी आहेत त्यांचे फक्त परंपरा वेगळ्या आहेत प्रेषितांची नावं वेगळी आहेत पण जशा चांगल्या गोष्टी सर्व धर्मामध्ये समान आहेत तशा कुप्रथा पण सर्व धर्मांमध्ये जिकडे तिकडे तुम्ही गेला तर काही काळामध्ये धर्म जसा पुढे पुढे जात जातो शंभर दोनशे हजार वर्ष धर्म मोठा होतो तशा कुप्रथा पण धर्मा त्या धर्मामध्ये मूळ धरत जातात आणि सगळ्या धर्मांमध्ये सारख्याच राहतात त्यामुळे हा एक मोठा विषय आहे की आज आपण धर्माच्या नियमानुसार पाळणार मुलीच्या लग्नाचं वय आणि मुलाच्या लग्नाचं वय आणि अंतर ठेवणार का आपण कायद्याने पाळणार काल आपण आपण सतसद विवेकबुद्धी आपली वापरणार आणि विवेकबुद्धी वापरून या गोष्टी ठरवणार आजच्या आपल्यासमोर समस्या काय आहेत त्याच्यामुळं आता पुढचा एक मुद्दा याच्यामध्ये ग्रहित धरला जात नाही कधीच म्हणजे मगाशी मी सुरुवातीला बोललो तसं की आधी आपण काय बघितलं की जनरलाइज पर्स्पेक्टिव्ह बघितला की सर्वसाधारण दृष्टिकोन मुलामुलीच्या लग्नामध्ये अंतर ठेवण्याचं काय असतो त्याच्यानंतर आपण आजच्या आधुनिक काळातले मुद्दे बघितले सात आठ जे होते ते की त्याच्यामुळे मुलामुलीच्या वयामध्ये अंतर पडतो त्याच्यानंतर आपण आत्ता जे बघितलं की सरकार आणि समाज हे दोन घटक मुलीचं आणि मुलाचं लग्नाचं वय ठरवण्यामध्ये फार इंटरेस्टेड असतात तर त्यांना ते स्वारस्य का असतं ते पण या सगळ्या गोष्टीमध्ये कधी असा विचारच केला जात नाही की ज्या दोन व्यक्तींना लग्न करायचं म्हणजे एका मुलीला आणि एका मुलाला लग्न करायचं तर ते ज्या काळामध्ये राहत आहेत त्या काळामध्ये त्यांच्यासमोर आव्हानं का आहेत लग्नाची म्हणजे एखाद्या पुरुषाला आणि एखाद्या स्त्रीला जर सोळाव्या वर्षी लग्न करायचं असेल तर सोळाव्या वर्षी जी सोळाव्या सॉरी सोळाव्या शतकामध्ये लग्न करायचं असेल तर सोळाव्या शतकामध्ये परिस्थिती काय असेल हे आपण विचारात नाही घेत आहे की सोळाव्या शतकामध्ये जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्येच विचार करून त्या परिस्थितीच्या समस्यांचा आणि आव्हानाचा विचार करून ते लग्न यशस्वी होणार का नाही हे ठरणार असतं मग त्यावेळेला कोणत्या वयात लग्न केलं पाहिजे कधी केलं पाहिजे कोणाशी केलं पाहिजे कसं केलं पाहिजे अशी उत्तरं वेगळी वेगळी येतील सोळाव्या वे शतकामध्ये नवव्या शतकामध्ये वेगळी येतील पाचव्या शतकामध्ये वेगळी येतील बाराव्या वे शतकामध्ये वेगळी येतील आणि आज विसाव्या शतकामध्ये पण या प्रश्नाची उत्तरं वेगळी वेगळी येणार आहेत मग आपण काळ हा एक भाग आहे मी नेहमी म्हणतो की कोणत्याही गोष्टीचा विचार करताना आपण काय केलं पाहिजे की काळाचा विचार केला पाहिजे की त्या गोष्टी कोणत्या काळामध्ये घडत आहेत काळ आणि वेळ या दोन गोष्टी आपण काय करतो की कधी लक्षातच घेत नाही एखाद्या गोष्टीचा विचार करताना मग आज दोन हजार वीस साली मी असा विचार करतो की एक मुलगी अठरा वर्षाची आहे आणि एक मुलगा एकवीस वर्षाचा आहे आणि त्या दोघांना लग्न करायचं तर त्यांच्यासमोर समस्या काय आहेत किंवा दोन व्यक्ती अशा आहेत की ज्या समसमान वयाच्या आहेत चाळीस चाळीस वर्षाच्या आहेत त्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासमोर आजच्या काळात समस्या काय निर्माण होऊ शकतात त्यांच्यासमोर काय आव्हानं निर्माण होऊ शकतात तर ह्या गोष्टीला आपण सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे लग्नाच्या समान अंतर ठेवावं की ठेवू नये ठरवताना तर काही कॉमन मुद्दे आहेत त्या कॉमन मुद्द्यांचा आपण विचार करूया की आत्ताच्या घडीला जर कोणाला लग्न करायचं असेल तर त्यांना कायदा काय म्हणतो धर्म काय म्हणतो जुन्या पथापरंपरा काय म्हणतात त्या आश्मयुगात काय झालं होतं त्याच्यापेक्षा आत्ताचे हे काही मुद्दे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे असतात आणि त्यांना जर महत्त्व दिलं गेलं नाही तर मग लग्नाच्या यशस्वीतेबद्दल तेवढी खात्री देता येत नाही सगळ्यात पहिला मुद्दा जो असतो तो मुद्दा असतो की मुलांना जन्म देण्याची आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेबद्दल आज माणसांना विचार करावा लागतो म्हणजे स्त्रीची गर्भधारण करण्याची क्षमता किती आहे याचा अर्थ असा होतो की समजा मगाशी मी म्हणलं तसं की एखाद्या चाळीस वर्षाच्या माणसाने तीस वर्षाच्या स्त्रीशी लग्न केलं तर तिच्याकडे पाच वर्षच राहतात गर्भधारण करण्यासाठी आणि एखाद्या पुरुषाला जर वयाच्या चाळीसाव्या वर्षी एकापेक्षा जास्त आपत्ती हवी असतील तर ते शक्य होत नाही किंवा तुम्हाला दोन तीन आपत्ती हवी असतील तर तुम्ही तीस वर्षाच्या मुलीशी लग्न करून शक्य होत नाही मग त्यावेळेला या गोष्टीचा विचार केला जातो की प्रजनन क्षमता किती आहे किंवा कशी आहे वय वर्ष किती आहे ते जर तुम्ही अठराव्या वर्ष असाल तर अठराव्या वर्षी तुम्ही हा विचार करता की कि मी किती मुलं जन्माला घालू शकतो इथून पुढे आणि किती मुलांना मला संभाळ करता येईल किंवा काय करता येईल हे अठराव्या वर्षी एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला त्याचा निर्णय घेणं सोपं जातं त्यामुळे स्त्री आणि पुरुषाची प्रजननक्षम वय आपण ज्याला म्हणतो प्रजनन करण्याची क्षमता किती आहे ती किती काळ राहील याचा विचार आज करणं गरजेचं आहे कारण आज पुढे लग्न केल्यानंतर फक्त मुलं जन्माला घालणं एवढंच लग्नाचं उद्दिष्ट नाही आहे म्हणजे जुन्या काळामध्ये काय होत असे की आश्मयुगापासून आत्ता आत्तापर्यंत एकोणीसाव्या शतकापर्यंत जेवढी सर्व युगं होऊ येऊन गेली त्या सर्व युगामध्ये स्त्रीचं काम फक्त आणि फक्त मुलं जन्माला घालणं आणि लग्नाचा उद्दिष्ट फक्त आणि फक्त वंशाला वारस देणं आणि जास्तीत जास्त आपत्ती निर्माण करणं जेणेकरून मला शेतीच्या कामासाठी युद्धाच्या कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल एवढंच लग्नाचं महत्त्व असेल आणि तेवढ्याच गोष्टी करायच्या पण असेल स्त्रीला लग्न केल्यानंतर स्त्रीला बाहेरच्या गोष्टीमध्ये काही लक्ष द्यावं लागत नसे तिची लक्ष द्यायची इच्छा नसे किंवा क्षमता नसे ना असं नाही पण त्या काळातल्या रूढी प्रथा परंपरांनी ती गोष्ट तिच्यासाठी ठेवली नव्हती मुलं जन्माला घालणं एवढंच काम ठेवलं होतं आणि लग्नाचा पण उद्देश तेवढाच राहिला होता की जास्तीत जास्त आपण त्याला काय म्हणतो की अधिकारिक वारस निर्माण करणं लग्नाच्या माध्यमातून त्यामुळं लग्न ठरवताना जुन्या काळामध्ये तुमची प्रजनन क्षमता किती याचा विचार करायचा गरज पडत नव्हता किंवा तुम्ही मुली कधी मुलं कधी जन्माला घालणार याचा विचार करायचा गरज पडत नव्हती त्याचं कारण हे होतं की तेव्हा कोणाला करिअर करायचं नव्हतं मुलीला करिअर करायचं नव्हतं मुलाला करिअर करायचं नव्हतं करिअर करण्यामध्ये शिक्षण घेण्यामध्ये किती वेळ वाया जातो या गोष्टी करायच्या नव्हत्या त्या गोष्टी तेव्हा तेवढ्या महत्त्वाच्या नव्हत्या लग्न झालं की मुलं जन्माला घालायची आपल्या कामाला लागायचं एवढंच साधी सोपी गोष्ट होती जी आज नाही आहे त्याच्यामुळे काय होतं की प्रजननकारण तुम्ही लग्न करता त्यावेळेला तुमचं प्रजनन करण्याचं वय काय आहे तुमची किती काळ प्रजननक्षम वय राहणार आहे तुमचं त्या कोणत्या काळामध्ये तुम्ही मुलांना जन्माला घालणार आहात तुमचं प्रजननक्षम वय केव्हा संपणार आहे म्हणजे आजच्या काळामध्ये तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर किमान तीस वर्षापर्यंत शिकावं लागतं अजून तुम्ही ॲक्टर असाल किंवा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये असाल तर मुलांचं एक वय सरासरी लग्नाचं तीस वर्षाच्या पुढे जाय जे एखाद्या मुलीने तीस वर्षाच्या पुढे लग्न केलं किंवा एखादी मुलगी असते ती टॉपची हिरोईन होते आपण बघतो की सर्व टॉपच्या हिरोईनने काय केलं की वयाच्या चौतीसाव्या पस्तीसाव्या वर्षी त्या लग्न करतात जेणेकरून पुढची पाच सहा वर्षे त्यांच्याकडे काय राहतात की मुलांना जन्म देण्यासाठी राहतात पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आता करिअरच्या अनुषंगाने ठरायला लागलेल्या आहेत त्यामुळे आजच्या पिढीसमोर ते बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही ज्या लिहिल्या आहेत त्या लग्नात करताना आजच्या पिढीसमोर हा एक मोठा प्रश्न आहे की वयामध्ये अंतर ठेवताना मुलाच्या आणि मुलीच्या जेव्हा एक दोन माणसं लग्न करायला म्हणतील किंवा दोन माणसांना सुचवलं जाईल की तुम्ही यांच्याशी लग्न करा कधी विवाह संस्थेच्या माध्यमातून येतील कधी नातेवाईकांच्या माध्यमातून येतील किंवा दोन माणसं एकमेकांच्या प्रेमात देखील पडतील तरी देखील वय हा एक महत्त्वाचा घटक राहतो प्रजननक्षम वय त्यांना विचारात घेण्यासाठी आत्ताच्या काळामध्ये पुढचा मुद्दा आहे की ठीक आहे मुलांना जन्म देण्याची आमची क्षमता आहे आणि आम्ही ठरवलं पण आहे की बाबा ते मी एवढे एवढं वर्ष करिअर करेन त्यानंतर एवढ्या एवढ्या वर्षाने मी मुलांना जन्म देईन पण त्या मुलांना वाढवण्याची माझी क्षमता आहे का मुलांना वाढवण्याची क्षमता म्हणजे मला शारीरिक क्षमता माझी तिथपर्यंत राहील का मुलांना वाढवण्याची नॉर्मली असं होतं की जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा त्यातली ते एक व्यक्ती असेल तिच्या वयामध्ये पंधरा ते वीस वर्षाचं अंतर असेल सर्वसाधारणपणे आपण तीन ते पाच वर्ष अंतर सरासरी चालवून देतो तीन वर्ष सरासरी म्हणजे पाच वर्ष अंतरग्रहीत धरलं जातं अगदी दहा वर्षापर्यंत अंतर असेल तरी पण फारशा काही समस्या निर्माण होत नाहीत पण ते अंतर पंधरा ते वीस वर्षाचं झालं तर मग मात्र समस्या निर्माण होऊ शकतात कारण एक जोडीदार जर वयाच्या वृद्ध झाला तर दुसऱ्या जोडीदारावर सगळी जबाबदारी येऊन पडू लागते तर लग्न करताना ह्या गोष्टीचा पण विचार केला जातो आजकाल किंवा करावा लागतो कारण लग्नाच्या वयाचं जरी काही बंधन नसलं तरी आजच्या पिढीच्या दृष्टीने पैसा कमावणं स्थिरस्थावर होणं करिअर करणं या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यासाठी दोघांची गरज असते त्यात एक व्यक्ती जर शारीरिक वय जास्त असल्यामुळे किंवा क्षमता नसल्यामुळे किंवा काही अपंगत्व आलं किंवा अजून काही अपघात झाला दुसऱ्या काही गोष्टी झाल्या तर एका व्यक्तीला ती तग धरता येणं फार अवघड होतं त्यामुळे लग्न करताना लग्नाच्या वयामध्ये अंतर ठेवताना आजची पिढीला या गोष्टीचा पण विचार करणं भाग होतं त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की उदरनिर्वाह करण्याची क्षमता मी मुलं जन्माला घालण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे माझं लग्नाचं वय पण एक मार्जिनेबल अमाऊंटमध्ये आहे की आम्ही एकमेकांना सपोर्ट करू शकतो पण आम्ही दोघं कमवू शकतो का नाही आज जर आपण कमवूच शकत नसू आपलं कुटुंब चालवण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या भले लग्न करताना तुमची क्षमता नसेल पण भविष्यामध्ये तुम्ही ती क्षमता डेव्हलप करू शकता का नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे उदरनिर्वाह करण्याची जर क्षमता नसेल म्हणजे एखादी मुलगी असेल तिने असं ठरवलं की मला माझ्या वयाच्या मुलाशीच लग्न करायचं आहे माझं चांगली आमची जोडी दिसली पाहिजे आम्ही दोघं पण यंग दिसलो पाहिजे पण मुला त्या मुलाची जर क्षमता नसेल उदरनिर्वाह करायची किंवा त्या मुलाची जर क्षमता नसेल तर महागाईमध्ये टिकून राहण्याची किंवा घराचे जे खर्च आहेत फ्लॅटचे हप्ते आहेत आपल्यावर सगळ्या जबाबदार येतात मुलांच्या शिक्षणाची फी भरावी लागते नवीन फ्लॅट घ्यावा लागतो गाडीचे हप्ते येतात अजून आरोग्याचे इश्यू येतात बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याला विसावर्षी लग्न केलं तरी किमान पुढची एक चाळीस पन्नास वर्ष टिकाव धरावा लागतो या जगामध्ये चॅलेंजिंग जगामध्ये तर ते आपण धरू शकतो का नाही धरू शकतो त्यामुळे उदरनिर्वाह करण्याची क्षमता नसेल एखाद्या व्यक्तीमध्ये तर लग्नाचं अंतर कमी जास्त होऊ शकतं एखादी मुलगी ज्याची उदरनिर्वाह करण्याची क्षमता आहे त्या वयाने मोठ्या मुलाशी लग्न करू शकते किंवा एखादा मुलगा आपण ज्या मुलीची करिअर करण्याची किंवा त्याच्या बिझनेसला किंवा त्याच्या आयुष्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला सपोर्ट करण्याची क्षमता असेल भले ती आर्थिक क्षमता नसेल पण मानसिक आणि आपण ज्याला म्हणतो की क्षमता असेल किंवा तिला त्या क्षेत्रातलं ज्ञान असेल तर कमी वयाच्या मुलीशी लग्न करण्याचा मार्ग पत करू शकतो ते, समान नसने से ते अंतर समान नसण्याचं हे एक कारण आहे की उदरनिर्वाह करण्याची क्षमता काय आहे हे पण आजच्या काळामध्ये बघितलं जातं त्याच्यानंतर शारीरिक स्वरूपावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात आज आपण फेअर अँड लवलीच्या जगामध्ये राहतो प्रत्येकाला इथे गोरं व्हायचं आहे आणि जे दिसतं ते विकलं जातं जे गोरं आहे ते चांगलं आहे अशा प्रकारची जाहिरात केली जाते आपल्या जगामध्ये त्यामुळं मुलींना जो मुलगा हवा असतो तो बलदंड पाहिजे बॉडी बिल्डर पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी पाहिजेत मुलाला पण मुलगी सुंदर सुस्वरूप सु, पाहिजे आपण नेहमी बघतो की लग्नाच्या जाहिराती अशाच दिलेल्या असतात मुलगी सुंदर सुस्वभावी सु, सु, लागवी ग्रह कर्तव्य दक्ष मुलगा कर्तव्यगार कमावता चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला दिसायला उत्तम सुंदर वगैरे या प्रकारच्या जाहिराती असतात खरं तर शारीरिक स्वरूप महत्त्वाचं आहे लग्नामध्ये पण ती तुमचा शारीरिक फिटनेस महत्त्वाचा आहे की तुमचं आरोग्य किती आहे तुमची शारीरिक क्षमता किती आहे काम करण्याची तुम्हाला कोणता आजार तर नाही ना, ना। काही मागे अपघात वगैरे झालेला नाही ना या गोष्टींचा विचार केला का केला पाहिजे अनुवंशिक काही रोगराई नाही आहे ना या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे त्याच्यानंतर लग्न यशस्वी होण्यासाठी माणसाचं रूप हा फॅक्टर होऊ शकत नाही किंवा तुमचं शारीरिक दिसणं हा फॅक्टर होऊ शकत नाही महत्त्वाचा माणसाचं लग्न जर यशस्वी व्हायचं असेल तर इतरही अनेक गुण त्या व्यक्तीच्या अंगामध्ये असावे लागतात समजूतदारपणा असावा हो लागतो शोषितपणा असावा हो लागतो संयम असावा हो लागतो जगाचं ज्ञान असावं हो लागतं मानसिक परिपक्वता असावी हो लागते जे ताणतणाव येतात अंगावर जबाबदाऱ्या आल्यामुळे ते ताणतणावांना कसं तोंड द्यावं याचं ज्ञान असावं लागतं त्यानंतर सगळ्यांना सामावून हो घेऊन चालण्याची वृत्ती असावी लागते लग्नाकडे नात्याकडे जगाकडे पॉझिटिव्हली आपल्याला पाहण्याची सकारात्मक पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला डेव्हलप करावा लागतो या सगळ्या गोष्टी आहेत किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मॅरेज काउन्सलर सांगतात या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात था, लग्न ठरवताना शारीरिक स्वरूप महत्त्वाचं नसतं पण काही काही वेळेला काय होतं काही काही वेळेला म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा शारीरिक स्वरूप ग्रहित धरून जोड्या बनवल्या जातात की आमची जोडी चांगली दिसली पाहिजे आमचं कपल चांगलं दिसलं पाहिजे माझ्या लग्नाच्या आल्बमचे फोटो चांगले आले पाहिजेत मग ह्या गोष्टी केल्यानंतर भविष्यामध्ये ज्या वेळेला मेंटल मॅच्युरिटीचा प्रश्न येतो किंवा एकमेकांना समजून घेण्याचा प्रश्न येतो अडचणींचा प्रश्न येतो नवी माहीत नसलेली चॅलेंजेस अंगावर येतात ती तोंड देण्याचा प्रश्न येतो त्या वेळेला जर फक्त लग्नाचा आल्बम डोळ्या ठेवून लग्न आल्बम डोळ्यासमोर ठेवून लग्न केलं असेल ती लग्न मोडकळीला यायला लागतात नात्यामध्ये ताणतणावर दऱ्या दऱ्या निर्माण व्हायला लागतात त्यामुळे पण शारीरिक स्वरूपाला महत्त्व दिल्यामुळे लग्नामध्ये अंतर कमी पण होऊ शकतं लग्नामध्ये अंतर जास्त पण होऊ शकतं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या वयाचा तरुण जोडीदार हवा असेल आणि तुम्हाला चांगलं कपल म्हणून फिरायचं असेल तुम्ही कमी वयाचं अंतर ठेवता ते जर एखाद्या माणसाला चाळीसाव्या वर्षी लग्न करायचं असेल तर त्याची जाहिरात अशी केली जाते की तरुण दिसणारा किंवा वयाने तरुण दिसणारा पुरुष एखाद्या स्त्रीची जाहिरात अशी केली जाते की वयापेक्षा जास्त तरुण दिसणारी सुंदर दिसणारी स्त्री त्यावेळेला पण काय केलं जातं की वयाच्या चाळीसाव्या पन्नासाव्या वर्षी पण तुमचं शारीरिक स्वरूपच बघितलं जातं म्हणजे चाळीसाव्या वर्षी खरं तर तुम्ही मॅच्युरिटी बघितली पाहिजे आपण लग्न करताना पण चाळीसाव्या वर्षी आपण त्यावेळेला पण रूप बघण्याच्या मागे लागलेलो असतो त्याच अनुषंगाने लग्न करत असतो त्यामुळे हे शारीरिक स्वरूप ग्रहित धरण्याच्या नादामध्ये पण लग्नामध्ये अंतर कधी कधी समान राहत नाही ते वाढतं किंवा कमी होतं दुसरा एक शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे चौथा मुद्दा याच्यामध्ये की लग्न करताना आत्मविश्वास ही गोष्ट फार गरजेची असते दोन माणसांना म्हणजे काही काही लोकांना स्वतःमध्येच आत्मविश्वास असतो की आपण एखादी व्यक्ती लग्न करण्यासाठी निवडलेली आहे तर ती मा व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने लहान असेल किंवा ती व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने मोठी असेल तर तरीसुद्धा व्यक्ती वयाने लहान असेल तर ज्या आव्हानांचा मला सामना करावा लागेल आणि व्यक्ती वयाने मोठी असली तर ज्या आव्हानांचा मला सामना करावा लागेल तरी पण मी त्या आव्हानाचा सामना करू शकतो त्या व्यक्तीला सांभाळून घेऊ शकतो ते वयामध्ये अंतर असल्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स मी सांभाळून घेऊ शकतो अशा त्या व्यक्तीला एखादा आत्मविश्वास असेल तर ती व्यक्ती तशा प्रकारचं लग्न करते वयामध्ये अंतर ठेवून आणि निभावून पण जाते गोष्ट कारण आत्मविश्वास महत्त्वाचा आहे याच्यामध्ये गोष्टीचं ज्ञान महत्त्वाचं आहे समजून घेण्याचं त्यामुळे पण लग्नामध्ये वयामध्ये अंतर समान नसतं कधी कधी पालकांना आपल्या निवडीबद्दल आत्मविश्वास असतो की पालक असं मुलांना दाटून दाटून म्हणतात तुला काय कळतंय तेव्हा मला कळतं आहे सगळं जे काय कळायचं ते आम्ही काही लग्न केली नाही चुपच तू या मुलीशी लग्न करायचं कधी चुपच तू या मुलाशी लग्न करायचं ते वय बी काय बघायचं नाही तो किंवा ती मुलगी दिसते कसा मुलगा दिसतो कसा ते काय आपण बघायचं नाही हे कोण म्हणतं की हे पालक म्हणत असतात त्यामुळे पण वयामध्ये अंतर जास्त पडतं प्रेमविवाह असेल तर ऑब्वियसली आपण मगाशी म्हणलो तसं की प्रेमविवाह हे मुख्यते प्र मुख्यत्वे करून प्रेमविवाह हे श्रद्धा आणि एकमेकांच्या विश्वासावर होत असतात किंवा वेडेपणामध्ये होत असतात की काही लोकांना काही देण्या घेणं नसतं त्यांना प्रेम नावाच्या संकल्पनेचा गंध पण नसतो त्यांना असं वाटतं की आपण प्रेम करतो ते लग्न करून मोकळे होतात नंतर डोक्याला हात लावून बसतात आणि दुसऱ्यांच्या डोक्याला पण वाद करतात काही लोक आहेत ज्यांची श्रद्धा असते की आम्ही करतो, बरो बर करतो। ते बरोबर करतो त्यांच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी पण असते त्यामुळे इथे पण वय महत्त्वाचं राहत नाही वय समान नसतं कोणी वयाचा आग्रह पण धरत नाही आता हे काय झाले की हे आत्ताच्या पिढीसमोरचे चॅलेंजेस झाले ज्यांचा फारसा विचार केला जात नाही पण याच्यामुळे लग्नाचं वय समान नसतं आणि याचा विचार केला गेला पाहिजे लग्न यशस्वी होण्यासाठी आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात की आपला जो मूळ प्रश्न होता की स्त्री पुरुष यांचं लग्नाचं वय समान असावं का जो मला दिनेश कोलम साहेबांनी विचारला होता फोनवर त्याचं उत्तर हे आहे की असायला काहीच हरकत नाही की स्त्री आणि पुरुषाचं लग्नाचं वय समान असायला काहीच हरकत नाही काही काही देशांमध्ये आहे पण म्हणजे जर तुम्ही युरोपियन देशांमध्ये गेला किंवा ऑस्ट्रेलियामध्ये गेला तर तिथे सर्रास मुलीच्या लग्नाचं वय अठरा वर्ष आहे आणि मुलाच्या लग्नाचं वय पण अठरा वर्ष आहे म्हणजे तिथे लग्नाचं वय काय आहे समसमान आहे तिथे लग्नाचं वय वेगळं वेगळं बिगड़ नाही आहे पण हे समान वय असण्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे पण आहेत म्हणजे तुम्ही अठराव्या वर्षी जर लग्न केलं मुलगा आणि मुलगं मुलगी दोन्ही अठरा वर्षाचे असतील तर तुम्हाला काही फायदे मिळतात म्हणजे तुमची जी संतती असते ती संतती निरोगी असते त्यानंतर आयुष्यामध्ये तुम्हाला लवकर स्थिरता मिळते कारण तुम्ही कुटुंबाच्या अँगलने विचार करायला लागता अठराव्या वर्षीपासूनच मोठं कुटुंब निर्माण करण्यासाठी किंवा एकापेक्षा जास्त मुलं जन्माला घालून ती वाढवण्यासाठी तुमच्याकडे शारीरिक सामर्थ्य राहतं किंवा आर्थिक सामर्थ्य तुम्ही निर्माण करू शकता त्यानंतर मुलं वाढल्यानंतर मुलं लवकर जन्माला आली तर, तर ती लवकर मोठी होतात लवकर शिक्षण घेतात लवकर आपापल्या वाटेने निघून जातात म्हातारपणामध्ये आपल्याला आपले छंद जापण्यासाठी वेळ निर्माण होतो जर तुम्ही कमी वयाचे असताना समान वयाचे असताना लग्न केलं तर तेच याचे काही तोटे पण आहेत म्हणजे जर आपण कमी वयाचे समान वयाचे असताना लग्न केलं तुम्ही तर मानसिक अपरिपक्वता असते जसं मी म्हटलं तसं की जगाचा अनुभव नसतो त्यामुळे परिपक्वता येत नाही एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यामध्ये आर्थिक स्थिरता नसते नुकतंच कुठे आपण आयुष्याला सुरुवात करत असतो कधीकधी आर्थिक स्थिरता ढासळते पण मुलांचं लग्न करण्यासाठी तू कमी वयामध्ये लग्न केल्यानंतर स्ट्रगल करताना करिअरच्या निवडीसाठी कमी वाव राहतो आपल्याला जेव्हा आपण कमी वयामध्ये लग्न करतो कारण लग्नाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतात आणि ते नातं ते रिलेशन बाकीच्या जबाबदाऱ्या धरून करिअरला दुय्यम स्थान द्यावं लागतं स्वतंत्र निर्णय घेण्याचं आपल्याला स्वातंत्र्य कमी होतं कारण आपण कुठल्या तरी जबाबदारीमध्ये अडकतो लग्नानंतर त्यामुळे कमी वयामध्ये लग्न केलं आणि मुलगा आणि मुलगी दोघी समान वयाचे असतील दोघांनाही समान फायदे आणि तोटे भोगावे लागतात किंवा अनुभवायला येतात आता कोणी म्हणेल की मग हे समान लग्न कमी आपल्याकडे असं नेहमी बोललं जातं की समान लग्नाचं वय ठेवायचं म्हणजे ते अठरा वर्षच ठेवायचं मग अठरा वर्षाचं ठेवलं हे फायद्याने तोटे होतात मग पन्नासाव्या वर्षी तुम्ही लग्न केलं तर काही फायद्याने तोटे होत नाही पन्नासाव्या वर्षी लग्न केलं तरी पण काही फायद्याने तोटे होतात त्यावेळेला तुम्हाला मानसिक परिपक्वता असते पण मुलं जन्माला घालण्याची तुम्हाला तेवढी सूट मिळत नाही किंवा तेवढा वेळ मिळत नाही फार लवकर मुलं जन्माला घालावी लागतात त्यानंतर आयुष्यामध्ये स्थिरता जरी आली तुमच्या तरी मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो बाकीच्या गोष्टी निर्माण होतात तुमचं दोघांचं वय समान असलं तरी पण मग भरपूर गोष्टी अशा आहेत की तुम्ही पन्नासाव्या वर्षी लग्न करा तुमचं वय समान असलं तर तुम्ही चाळीसाव्या वर्षी करा तुम्ही तिसाव्या वर्षी करा पंचवीसाव्या करा किंवा अठराव्या वर्षी करा प्रत्येक वर्षी समान वय जरी तुम्ही ठेवलं दोघांचं कोणतेही तुम्ही एक वयोगट घेतला वयो त्या समान वयोगटामध्ये लग्न केलं तरी त्या वयोगटामध्ये लग्न करण्याचे फायदे तोटे दोघांना पण मुलामुलींना दोघांना पण असतात पण म्हणून लग्नाचं वय समान ठेवू नये का असं नाही आहे की फायदे तोटे आहेत म्हणून लग्नाचं वय समान ठेवू नये असं नाही लग्नाचं वय समान ठेवायला काही हरकत नाही पण लग्नाचं वय हे अशा प्रकारे समान ठेवल्यामुळं लग्नाच्या वयामध्ये जी असमानता आहे किंवा फरक आहे त्याच्यामुळे जे नफा नुकसान होतं किंवा त्याचे जे दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम कमी नाही होणार आहेत आपल्याकडे असं भासवलं जातं की आज लग्नाचं वय मुलाचं वय जास्त आहे मुलीचं वय कमी आहे म्हणून मुलीला दुय्यम स्थान मिळत आहे ते जर लग्नाचं वय दोघांचं समसमान ठेवलं तर लगेच स्त्री पुरुष समानता अस्तित्वात येईल ही गोष्ट होणं शक्य नाही आपल्याला असं भासवलं जातं की अरे लगेच हे झालं की झालीच समानता किंवा मुलींना पण असं वाटतं मी माझ्या वयाच्या मुलाशी लग्न केलं की मी फार समान लेवलला आले तुमच्या मनामध्ये समानता आली किंवा वयाची समानता आली तरी समाजामध्ये समानता येते का ती नाही येणार म्हणजे हा प्रश्न समान वयाच्या मुलाशी लग्न केल्याने सुटणार नाही आहे दुसरी एक गो गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे की लग्नाचं वय समान ठेवा किंवा ठेवू नका लग्नाचं वय वे वेगळं वेगळं ठेवा किंवा ठेवू नका पण ते दुसऱ्या देशाची कॉपी करून हा डिसिजन घेऊ नका म्हणजे आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं की युरोपियन देशांमध्ये जर समान दे वय आहे सगळ्या मुलामुलीचं मग आपल्या देशामध्ये का नसलं पाहिजे युरोपियन देशांमध्ये तर अठरा वर्ष मुलीचं वय मुलाचं वय पण अठरा वर्ष मग आपल्या देशामध्ये का नसलं पाहिजे मला असं वाटतं की कोणत्याही देशामध्ये लग्न करण्याचं जे वय ठरवावं लागतं मुलाचं आणि मुलीचं ते वय त्या देशासमोर असणारी आव्हानं आणि त्या देशासमोर असलेल्या समस्या याच्यावर अवलंबून असलं पाहिजे म्हणजे कोणत्या कायद्यावर कोणत्या धर्मावर कोणत्या चालीरीती प्रथा धार्मिक चालीरीती प्रथा किंवा सामाजिक प्रथांवर अवलंबून नसलं असलं पाहिजे ते त्या देशासमोर असणाऱ्या आव्हाना आणि समस्यांवर अवलंबून असलं पाहिजे आता आपण युरोपियन देशांचं उदाहरण घेऊ की सर्वसाधारणपणे जे युरोपियन देश आहेत पुढारलेले आपण ज्यांना ब्रिटन डेन्मार्क किंवा जर्मनी फ्रान्स आपण नावं कोणाशी घेऊ शकतो जेवढी घेईल तेवढे त्या देशांसमोरच्या समस्या वेगळ्या आहेत म्हणजे त्या देशांमध्ये आज बालविवाहाची समस्या नाही त्या देशांमध्ये आज स्त्रियांच्या शिक्षणाची समस्या नाही त्या देशांमध्ये आज स्त्री सक्षमीकरणाची समस्या नाही त्या देशामध्ये आज स्त्री असण्यामुळे लग्नामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये अब्यूस होण्याची समस्या आहे नाही एवढं नाही पण आपल्या देशामध्ये ती ज्या पद्धतीने विकराळ आहे त्या पद्धतीने तेवढी नाही आहे म्हणजे त्यांच्यापुढे या समस्याच नाही आहेत ज्या समस्या आज आपल्यापुढं आहेत लग्नाचं वय ठरवताना म्हणून त्यांनी लग्नाचं वय समान ठेवलं म्हणून आपण लग्नाचं वय समान ठेवण्याची कॉपी करण्याची चूक करता कामा नये आपण आपल्या देशासमोरच्या समस्या आणि आपल्या देशासमोरची आव्हानं आत्ताच्या घडीला काय आहेत त्या आव्हानांचा दोन तरुण माणसं जेव्हा लग्न करायचा विचार करतात तेव्हा त्या आव्हानांचा ताण तणाव हो त्या दोन तरुण माणसांवर काय येतो त्याचा विचार करून आपण लग्नाचं वय ठरवलं पाहिजे तर ती लग्न यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे नाहीतर घटस्फोटांचं प्रमाण समाजामध्ये वाढताना दिसतं आपण फॉरेनमध्ये पण बघतो तर फॉरेनमध्ये पण आपल्याला घटस्फोटाचं प्रमाण वाढताना दिसतं जिथे या समस्याच नाही आहेत कोणाला केव्हाही लग्न करण्याची सूट आहे अठरा वर्षानंतर आणि कोणी केव्हाही डिवोर्स घेऊ शकतं आपल्या देशासमोरच्या मी मागाशी मोजल्या त्या समस्या त्या देशांसमोर नाही आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या दुसऱ्या काही वेगळ्या समस्या आहेत ज्याच्यामुळे लग्नाचं वय समान ठेवलं तरी पण घटस्फोट होत नाहीत सॉरी घटस्फोट होतात लग्न यशस्वी होत नाहीत दुसरा एक मुद्दा हा याच्यामध्ये एक आहे की आपल्याकडे असा आपल्या देशामध्ये अजून एक मोठी समस्या आहे की लग्नाचं वय तुम्ही जे काही ठेवलं त्याच्यानंतर समाज नातेवाईक धर्म कायदा त्या तरुण मुलांवर दडपण आणायला लागतात म्हणजे आज तुम्ही मुलीच्या लग्नाचं वय अठरा वर्षे ठेवलं की ती अठरा वर्षाची झाली रे झाली की सगळेजण तिच्यावर दडपण आणायला लागतात नाही आता तू लग्न केलंच पाहिजे तुझं लग्न झालं पाहिजे एकदा ही यात पिवळे करून टाका लग्नाचं वय झालं जर तुम्ही एखाद्या मुलीच्या लग्नाचं वय एकवीस वर्ष ठेवलं तर एकवीस वर्षांनी काही ही परिस्थिती बदलणार आहे मला असं वाटतं की लग्नाचं वय तुम्ही एकवीस वर्ष मुलीचं केलं आणि मुलाचं पण एकवीस वर्ष केलं दोघांचं एकवीस एकवीस वर्ष लग्नाचं वय जरी समान ठेवलं तरी त्याने काय फरक पडणार आहे मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतरच तिला बागुलबुवा दाखवायला सुरुवात होणार आहे की बघ बाई तुझ्याकडे तीन वर्ष बरं का तीन वर्षात तुला काही शिकायचं नोकरी करायची इकडे तिकडे फिरायचं काय करायचं करून घे तीन वर्षानंतर आम्ही तुझं ऐकणार नाही एकवीस सहा वर्षी तुला लग्न करावंच लागेल काही झालं तरी पण जेव्हा तिला एकवीस वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला नातेवाईक समाज आई वडील कायदा देखील मुलीवर दबाव आणायला लागेल किंवा आजूबाजूची परिस्थिती अशी असते की त्या परिस्थितीमध्ये लवकर लग्न करणं गरजेचं होऊन जातं म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला लग्न करावंच लागेल बहुतांश मुलांना पण हे दडपणं आणण्यात येईल त्यांच्यावर की आता तू एकवीस वर्षात झाला तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं लवकर नोकरी करतो आता लग्न केलं पाहिजेस आता जास्त वेळ थांबू शकत नाहीस हे सगळं सांगायचं कारण काय की जर तुम्ही पाश्चात्य देशांमध्ये जर बघितलं तर तिकडे लग्नाचं वय मुलं आणि मुलींचं अठरा वर्ष आहे पण म्हणून कोणी अठराव्या वर्षी लग्न करत नाही किंवा म्हणून कोणी अठराव्या वर्षी त्यांच्यावर दर्पण पण आणत नाही लग्न करण्याचं सा। सर्वसाधारणपणे पाश्चात्य देशांमध्ये दे किंवा अमेरिकेमध्ये दे आज मुलांचं लग्न करण्याचं एक सरासरी वय म्हणजे ज्या पद्धतीने आज लग्न होत आहेत त्याची सरासरी वयांची तीस ते पस्तीसमध्ये आहे आणि मुलींच्या लग्नाचं सरासरी वय सत्तावीस ते तीसमध्ये आहे म्हणजे जरी अठराव्या mm -hmm. वर्षी कायद्याने असं म्हटलं की तुम्ही लग्न करू शकता तरी तिकडे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये लग्न करण्याची प्रथा नाही आहे किंवा घाई नाही आहे कारण त्यांच्यासमोर जगण्याची आव्हानं वेगळी आहेत आणि आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने प्रेशराईज केलं जातं दबाव टाकला जातो लग्नाचं वय आल्यानंतर किंवा कायदेशीर लग्नाचं वय झाल्यानंतर की तुम्ही आत्ताच लग्न केलं पाहिजे तो दबाव तिकडं नाही आहे म्हणजे आपल्या देशामध्ये तुम्ही लग्नाचं वय समान ठेवा किंवा ठेवू नका त्या अठरा ठेवा किंवा एकवीस ठेवा त्याने काही फरक नाही पडत आहे पण जोपर्यंत या गोष्टीची काहीतरी तुम्ही तरतूद करत नाही की लग्नाचं वय झाल्यानंतर लग्न करण्याचं दडपण येऊ नये त्या दोन मुलांवर याचं जोपर्यंत ते स्वतः सक्षम होत नाहीत किंवा त्यांना वाटत नाही की आता मी मुलं जन्माला घालण्यासाठी सक्षम झालोय मी घराची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम झालो मी माझं आयुष्य जगण्यासाठी सक्षम झालोय मी माझ्या स्वतःच्या पायावर वेगळ्या जगण्यासाठी सक्षम झालो आहे मी दुसऱ्या कोणाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम झालोय असं त्या मुलीला स्वतःला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्यांनी लग्न करता कामा कामाने पण आपल्याकडे हा विचार केला जात नाही मग या गोष्टीचा जोपर्यंत विचार होणार नाही तोपर्यंत लग्नाचं वय समान ठेवा किंवा लग्नाचं वय समान ठेवू नका काही फरक पडत नाही दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की लग्नाचा कायदा जरी केला तुम्ही के की लग्नाचं वय तुम्ही समसमान ठेवलं किंवा नाही जरी ठेवलं तरी त्याने आपल्या समाजामध्ये हा कायदा पाळला जाईल याची कितपत शक्यता आहे आधीचा कायदा तर बिलकुल पाळला जात नव्हता आज आपण बघतो की खुल्यामा आजही बालविवाह होतात आज आपण बघतो की आजही मुलांना शिक्ष मुलींना शिक्षणाच्या संधी नाही आहेत म्हणजे जोपर्यंत हे कायदे तोडले जातात जे कायदे तोडले गेले तर काही कडक शिक्षा केली जाणार नाही जोपर्यंत हा कायद्याचा धाक निर्माण होणार नाही तोपर्यंत कायदे करून काय उपयोग नाही म्हणजे आज समजा आपल्याकडे एखादा कायदा असेल की बालविवाह केला तर मला आता एक्झॅक्टली माहीत नाही त्याला किती शिक्षा आहे वगैरे पण मला असं वाटत नाही की फार गंभीर शिक्षा असेल त्याला म्हणून कारण जर तेवढी गंभीर शिक्षा असते की बालविवाह केला आणि सापडलं तर त्या मुलीच्या आईवडलांना किंवा ज्याने कोणी ते लग्न ठरवलं त्याला पंचवीस वर्षाची जन्मठेप केली आणि परत अजून त्याला जामिनी मिळाला नाही त्याला पॅरोल पण मिळा पॅरोलची पण सुट्टी मिळाली नाही जी मिळते ती पंचवीस वर्षामध्ये सलग आणि त्याच्यानंतर अजून त्याला दहा पाच लाखाचा दंड पण केला ते नाही भरलं तर अजून पंचवीस वर्षाची शिक्षा ठेवली एवढी कडक शिक्षा ठेवली तर कदाचित घाबरून कोणीतरी बालविवाह करणार नाही पण आपल्याकडे कायदा नावाला केला जातो जसं मी म्हणतो तसं की सरकार कायदा करतं आणि आपलं अंग काढून घेतं सरकारला असं वाटतं की आम्ही कायदा केला आमची जबाबदारी संपली आता कोणी कायदा मोडला तर पोलीस त्याला बघून घेतील जी शिक्षा ती करतील झालं समाजामध्ये सुधारणा झाली अशा पद्धतीने सुधारणा होत नाही त्याच्यामुळे जर आपल्याला कायदा करायचाच असेल किंवा वयाचं काही अंतर ठरवायचं असेल तर ते अंमलबजावणी त्याची कशी होणार म्हणजे कायदेशीर अंमलबजावणी कशी होणार आणि व्यक्तीशा आपण आपण स्वतः जागृत होऊन त्याची अंमलबजावणी कशी करणार किती करणार याची जोपर्यंत आपण काही व्यवस्था बनवत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट अस्तित्वात येणार नाही पुढचा एक मुद्दा हा आहे की तुम्ही वय समान ठेवा का ठेवू नका मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की मुलीला लग्न यशस्वी होण्यासाठी तिचं वयाचा कायदा महत्त्वाचा नाही आहे तिला अजूनही काही गोष्टी लागतात म्हणजे आज गावाकडे आपण गेलो किंवा शहरी विभागामध्ये पण ज्या मुली झोपडपट्टी एरियामध्ये राहतात त्यांच्या समस्या जर तुम्ही पाहिल्या तर आपल्याला लक्षात येतं की त्या मुलींना आरोग्यसेवा नाही मिळते चांगली चांगलं आरोग्य नाही मिळते त्यांना चांगला आहार नाही मिळत आहे त्या मुलींचं शरीर कुपोषित आहे त्यांना जे काही प्रोटीन्स लागतात ते मिळत नाहीत त्यांच्या स्वतःच्या शरीराबद्दलचे गैरसमज प्रचंड आहे जे असतात ते त्याच्यासाठी त्यांना काउन्सलिंगची गरज आहे आजूबाजूला कुठे दवाखाना नसतो मोफत नसतं कोणी विश्वसनीय आरोग्यसेवा किंवा विश्वसनीय काउन्सलर त्यांना मिळत नाही त्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी जे काही सेक्स एज्युकेशन असेल शरीराबद्दल काही त्यांच्या माहिती हवी असेल शरीरामध्ये जे बदल होतात ते किंवा कशा रीतीने पुढे आयुष्यामध्ये व्याधी निर्माण होऊ शकतात स्त्री असण्याच्या काही व्याधी निर्माण होऊ शकतात त्याच्याबद्दल गायडन्स करणारी व्यवस्था आजही आपल्या देशामध्ये सक्षमपणे उभी राहिलेली नाही आहे आजही आपल्या देशामध्ये मुलींना शिक्षण सोडावं लागतं कारण शाळा किंवा कॉलेज तिच्या ती जाऊ शकेल एवढ्या अंतरामध्ये उपलब्ध नसतं आजूबाजूला जर गावाकडे तुम्ही बघितलं तर मगाशी मी उदाहरण दिलं ते की बारावीपर्यंत शीख बाई तो आपल्या जवळच घर शाळा आहे कॉलेज आहे इथपर्यंत आहे पण बारावीनंतर जर तिला इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा तिला डॉक्टरेट करायचं अजून काही करायचं असेल तर एकतर पैसे नसतात गावाकडे किंवा ते खूप लांब आहे तुला घरापासून लांब राहावं लागेल म्हणून एकटीला मुलीला फ्लॅटमध्ये राहायला पालक परवानगी देतात म्हणून तिला लग्न करावं लागतं ही सरकारची जबाबदारी आहे की सरकारने शाळा आणि कॉलेजची सुविधा स्त्रियांसाठी निर्माण केली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही नुसतं शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून उपयोग नाही शिक्षण दिलं आणि रोजगाराच्या संधी नाही आहेत त्यानंतर रोजगाराच्या संधीमध्ये तुम्हाला समानता नाही आहे म्हणजे स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता मिळत नाही रोजगारांच्या संधीमध्ये पगार समान नसतो त्यानंतर कामाचे तास समान नसतात बऱ्याच गोष्टी अन्यायकारक होतात तर याच्याबरोबरबद्दल जोपर्यंत सरकार काम करत नाही तोपर्यंत लग्नाच्या वय तुम्ही समान ठेवा किंवा समान ठेवू नका त्याने ते लग्न टिकण्यावर किंवा लग्न यशस्वी होण्यावर भरपूर गोष्टींमध्ये फरक पडत असतो म्हणजे फक्त आणि फक्त हा कायदा करणं किंवा लग्नाच्या वयाची निश्चिती करणं एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही याच्यावर प्रभाव पाडणारे कितीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घटक आहेत त्यांचा पण विचार केला जाणं गरजेचं आहे आता नेहमी माझे मित्र मला म्हणतात की तुम्ही व्हिडिओ बनवता आणि व्हिडिओ बनवल्यानंतर स्वतःचं मत कधी काही सांगत नाही तुम्हाला काय वाटतं ते सगळे मुद्दे तुम्ही समोर ठेवता पण मत नाही सांगत त्यामुळे आम्हाला गोंधळ्यासारखं होतं नेहमी नरोवा कुंजरो अशी भूमिका घेता असं लोक मला म्हणतात खरं तर नरोवा कुंजरो हा शब्द वापरणं योग्य नाही नरोवा कुंजरो ही भूमिका तेव्हा घेतली जाते जेव्हा समोरच्या व्यक्तीला काय व्हावं असं मा म्हणायचं असतं किंवा काय व्हावं हे माहीत असतं आणि ते तसं घडलेलं त्याला दिसतं म्हणून तो नरोवा कुंजरो म्हणत असतो तो कुठली तरी एक बाजू त्याने घेतलेली असते नरोवा कुंजरो म्हणताना मी कधी माझं मत सांगत नाही व्यक्तीशे त्याचं कारण काय की आपण डिस्कवरी चॅनल पाहतो किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल पाहतो त्याच्यामध्ये काय होतं की आपल्यासमोर सगळे मुद्दे ठेवले जातात आणि मग आपल्याला विचार करायला वाव दिला जातो की आपण ठरवायचं असतं काय चुकतो बरोबर म्हणून मी त्या अँगलने विचार करत असतो की सगळे मुद्दे आपण कवर करावेत एखाद्या विषयाचे आणि समोरच्या माणसाने त्याच्या विचाराने ठरवावं काय योग्य काय अयोग्य पण आता मला तो आरोप नको आहे माझ्यावर की तुम्ही स्वतःचं सा मत सांगत नाही म्हणून या विषयामध्ये मी माझं मत सांगतो की मुलं आणि मुलीचं लग्नाचं वय समान असावं का नसावं हो। मला वाटतं की सर्वसाधारणपणे जी प्रथा चालत आलेली आपला समाज आत्तापर्यंत एवढा डेव्हलप झालेला आहे म्हणजे समाजाची वैचारिक परिपक्वता समाजाची आर्थिक स्थिरता त्यानंतर आपल्या समाजाची जी सामाजिक चालचलन जे आजचं आहे किंवा रीतिरिवाज परंपरा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुला मुलाच्या आणि मुलीच्या लग्ना लग्नाच्या वयामध्ये किमान तीन ते पाच वर्षाचं अंतर असावं कारण अठरा वर्षाचं मुलीचं लग्नाचं वय केला पण मुलगा पण अठरा वर्ष वयाचा असेल ता गेने साथी। ता सा साथी। तर अठराव्या वर्षी कदाचित मुलगा वैचारिकदृष्ट्या परिपक्व असेल किंवा अठराव्या वर्षी मुलगा कदाचित शारीरिकदृष्ट्या पण परिपक्व असेल संसाराची जबाबदारी घेण्यासाठी पण अठराव्या वर्षी कोणताही मुलगा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला किंवा गरीब निम्नवर्गीय कुटुंबातून आलेला आर्थिकदृष्ट्या तेवढाच स्थिरस्थावर नसणार आहे ते चॅलेंजेसचा सामना करण्यासाठी ज्याच्यामुळे ते दोघंजण जर अठराव्या वर्षी लग्न करतील तर मुलीला आणि मुलाला त्यांचे जगण्याचे दिवस त्यांच्या स्ट्रगलमध्येच निघून जातील पुष्कळचे असतील ते आणि दोघंही परिपक्व नसल्यामुळे तितकेशी समाजाचा अनुभव नसल्यामुळे बरेच समस्या किंवा प्रॉब्लेमसुद्धा त्यांच्या लग्नामध्ये येऊ शकतात नातं मोडकळीला येऊ शकतं कदाचित गोष्टी घटस्फोटापर्यंत पण जाऊ शकतात लवकर शकता, लग्न केल्याने त्यामुळे शक्यतो मुला आणि मुलीच्या वयामध्ये तेवढं अंतर ठेवावं हो तीन ते पाच वर्षाचं कारण मुलगा जर पंचवीस वर्षाचा असेल आणि मुलगी वीस वर्षाची असेल तेव्हा मुलाला नोकरी लागण्याची शक्यता असेल मुलगा काही कमवत असेल तर त्या मुलीला त्यावेळेला शिक्षणासाठी थोडा वेळ मिळू शकतो किंवा एकदम तिच्या सगळ्या जबाबदारी तिच्या अंगावर येणार नाहीत त्यामुळे मुलगी पण सक्षम होण्यासाठी मदत होऊ शकते जर मुलगी अठराव्या वीसा वर्षी लग्न करत असेल तर त्यामुळे हे जे अंतर आहे ते किमान तीन ते पाच वर्षाचं अंतर असावं अठरा हो, ते एकवीस आहे ते मला आत्ता योग्य वाटतं आहे पण जर का समान वय ठेवायचं असेल थे दोघांचं तर मला असं वाटत नाही की मुलाचं वय कमी करून अठरा वर्ष ठेवावं जर समान वय ठेवायचंच असेल तर मुलीचं वय अठरा ते एकवीस वर्ष करावं असं मला वाटतं आहे त्याचं कारण हे आहे की अठरा वर्ष वय ठेवल्यामुळे मागाशी जो मी मुद्दा मांडला की मुलीचं शिक्षण थांबतं बळजबरीने तिला लग्न करावं लागतं आणि आत्ताच्या घडीला आपल्या समाज समाजासमोर जी समस्या, समस्या आहे ती समस्या बालविवाहाची बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे किंवा ती येईलही जसं ज्ञानाचा प्रकाश पसरत जाईल गावागावामध्ये तसं जसं आपोआप काही कुप्रथा गळून पडतात तशी बालविवाहाची प्रथा पण हळूहळू हो गळून पडेल पण मुलीला जर पुरेसं शिक्षणच मिळालं नाही आणि अठराव्या वर्षी कायद्याने तिचं लग्नाचं वय आहे म्हणून तिचं शिक्षण थांबून जर तिचं लग्न लावलं जात असं नाही आता तुझं लग्नाचं वय झालेलं आहे कायद्याने तुझं सज्ञान झालेलं तुझं लग्नाचं वय तुझं लग्न करायचं तर शिक्षण न मिळाल्यामुळं मागाशी जी आम्ही गोष्टी सांगितल्या की शिक्षण नाही त्यामुळे चांगली नोकरी नाही चांगली नोकरी नाही त्यामुळे चांगला पगार नाही चांगला पगार नाही त्यामुळे आत्मनिर्भरता नाही आत्मनिर्भरता नाही त्यामुळे कुटुंबामध्ये समाजामध्ये दुय्यम स्थान आहे आत्मविश्वास कमी आहे त्याच्यामुळे ना कुटुंबासाठी योगदान ना स्वतःसाठी काही ना देशासाठी काही ती स्त्री करू शकते त्यामुळे मुलीच्या वयाचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे समान वय ठेवताना मुलाच्या वयाचा तितकासा महत्त्वाचा नाही मुलगा अठराव्या वर्षी जरी लग्न केलं मुलाचं तरी भले काही टक्के टोनपे खाईल तो थोड्या गोष्टी आर्थिक मागे पुढे होतील पण तो जुळून घेईल पण मुलगी नाही जुळून घेऊ शकणार एकदा तिचं शिक्षणच राहिलं तर कारण शिक्षण घेण्याचं एक वय असतं त्या वयामध्ये जर आपण आपलं शिक्षण कंप्लीट नाही केलं व्यवस्थित आपण आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही केलं तर नंतर पुढे जाऊन त्याचे खूप कॉन्सिक्वेन्सेस येतात गोष्टी खूप अवघड होतात आपल्याला इच्छा असून पण कधी कधी गोष्टी करता येत नाहीत आणि केल्या तरी आपल्याला पाहिजे तशा करता येत नाहीत त्यामुळे स्त्रीच्या सक्षमीकरणावर फार फरक पडतो या सगळ्या गोष्टीमुळे त्यामुळे जर वय समानच ठेवायचं असेल मग मी म्हणलं तसं समान ठेवायला काही हरकत नाही कारण वय समान ठेवल्याने होणारे फायदे तोटे वेगळे आहेत पण ते लग्न यशस्वी होणे वय समान असण्या नसण्यावर डिपेंड नाही पण जर तुम्ही वय समान असावा का म्हणत असाल आणि ते किती असावं म्हणून तुम्ही कायदा करणार असाल तर मला असं वाटतं की मुलीचं वय एकवीस असावं आणि मुलाचं पण वय एकवीस असावं आता तुम्ही मुलीचं वय एकवीस केलं म्हणून मुलाचं वय पंचवीस करू नका त्याचे वेगळे दुष्परिणाम येतात मुलगा एकवीस वर्षाचा असेल त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तो कुठेतरी नोकरीचा विचार करत असेल तर बऱ्यापैकी त्याला आपण असं म्हणू शकतो की मानसिक बौद्धिक आर्थिक स्थिरता सामाजिक स्थिरता आलेली असते शारीरिक स्थिरता तो एकवीसव्यावी वर्षी लग्न करू शकतो अठराव्या वर्षाच्या मानाने तीन वर्ष त्याला भरपूर वेळ मिळालेला असतो त्यामुळे जर सरकार कायदा करणार असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुलं आणि मुलीचं वय जर समान ठेवायचं असेल तर एकवीस वर्ष ठेवावं अठरा वर्ष ठेवू नये अशी माझी भूमिका आहे आता हे झालं माझं सगळं म्हणणं आत्तापर्यंत जे मी नॉलेज मिळवलं वाचलं समाजामध्ये बोलतो फिरतो आजूबाजूला परिस्थिती पाहतो त्याच्यामुळे पण अजूनही काही गोष्टी मी पाहिल्या नसतील माझ्या वाचनात आल्या नसतील काही समस्यांचा माझा सामना झाला नसेल म्हणून कदाचित माझं नॉलेज हे जे मी बोलतो ते अपूर्ण असेल त्यामुळे एखादी गोष्ट अपूर्ण पण राहून गेली असेल याच्यामध्ये कवर करण्याची तर आपल्या कोणाला जर काही आढळलं किंवा बोलावंसं वाटलं किंवा याच्यामध्ये एखादी गोष्ट ॲड करावीशी वाटली तुम्ही मला कमेंट करून कळवा नेहमीप्रमाणे माझा व्हॉट्सअप नंबर आहे खाली तुम्ही मला कॉल करू शकता किंवा तुम्ही मला मेल करू शकता आणि तुम्ही मला सांगू शकता मी तो विषय पुढच्या व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी घेईल जर तो तेवढा महत्त्वाचा विषय असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा विषय कसा वाटला ते सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो महत्त्वाचा विषय मी म्हटलो होतो की लग्नाचं योग्य वय काय आता हा सगळ्यांसाठी आपल्यासाठी यक्षप्रश्न झालेला आहे की लग्न करावं कोणत्या वयामध्ये नेमकं आणि करावं तर कोणत्या कारणासाठी कोणत्या वयामध्ये कधी करावं या थोड़े है की आपण आज सगळेजण थोडेफार आपण कन्फ्यूज आहोत याच्याबद्दल की कन्फ्युजन प्रत्येकाच्या मनामध्ये मा असतंच किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये मा धास्ती असतेच की मी योग्य वयामध्ये लग्न करतो आहे ना मग पुढे ते काही परिणाम होणार नाहीत ना पुढे ते काही दुष्परिणाम होणार नाही कसं हे लग्नाचं योग्य वय ठरवता येईल आणि लग्नाच्या योग्य वयावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच